A very good afternoon to one and all present for this webinar on the career opportunities in engineering and central admission process. मी सगळ्यात पहिले डोके सरांचे धन्यवाद मानतो की त्यांनी तुम्हा सर्वांसाठी हा आजचा प्रोग्राम अरेंज केलेला आहे. मी डॉक्टर प्रदीप माने, प्रिन्सिपल ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आम्ही प्रत्येक वर्षी हा प्रोग्राम करत असतो की मुलांना गायडन्स मिळावा. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या 12वीचे निकाल लागलेले आहेत, सीईटीचे रिझल्ट आउट झालेत, 3 तारखेपासून आपली ऍडमिशनची प्रोसेस चालू झालेली आहे आणि ती प्रॉपर समजून घेण्याकरता आपण आज सगळेजण एकत्रित झालेलो आहोत. तर कंटेंट्स मध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, तर इंजिनिअरिंग ऍडमिशन रजिस्ट्रेशन, कारण रजिस्ट्रेशन चालू आहेत, त्याचं रजिस्ट्रेशन 3 तारखेपर्यंत असणार आहे. सायमल्टेनियसली तुम्हाला डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन पण करायचं आहे आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4 तारखेपर्यंत आहे, त्याचं नोटिफिकेशन तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल. त्याच्यानंतर जो मेजर पार्ट आहे आपल्या प्रेझेंटेशन मधला, की जो बरेच विद्यार्थ्यांना माहिती नसतो किंवा जे काही सीईटी सेलनी किंवा ऍडमिशन सेलनी जे प्रोसेस हँडबुक दिलेलं आहे तर ते पूर्ण वाचून कळत नाही, तर हा एक प्रयत्न आहे की आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं ते सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, की ऑप्शन फॉर्म कसा फिल करावा तुम्ही आणि काय काय त्याच्यामध्ये ज्या हिडन गोष्टी आहेत किंवा ज्या सहजासहजी समजत नाही सगळ्यांना मुलांना, तर ते आपण आज बघणार आहोत. आणि नंतर स्कॉलरशिप्स अवेलेबल. सगळ्यात मोठा प्रश्न असतो की आपल्याला शिकण्याची खूप इच्छा असते, बरेच विद्यार्थी तुमच्या मध्ये खूप हुशार विद्यार्थी आहेत पण त्यांची इकॉनॉमिकल कंडिशन थोडीशी कमी असल्या कारणाने कदाचित ते वंचित राहू शकतात. तर आजचा हा परत अजून एक प्रयत्न आहे की बाबा गव्हर्नमेंटच्या कुठल्या कुठल्या स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत सगळ्यांसाठी, तर ते पण आपण बघणार आहोत. तर आता आपण जर इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेसला जर बघितलं तर या 3 स्टेप्स आहेत. एमएससीईटी रिझल्ट आपला आउट झालेला आहे, ऍडव्हर्टिजमेंट ऑफ ऍडमिशन आलेली आहे, रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन चालू झालेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा जे प्री रिक्विजिट डॉक्युमेंट्स लागतात आपल्याला, तर त्याची आपण एक यादी पाहूया. कदाचित तुम्ही सगळ्यांनी ती जमून ठेवलेली असेल, जमून जर नसेल ठेवली तर ह्याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि जे काही तुम्हाला रेलेव्हंट डॉक्युमेंट्स आहेत ती तुमच्याकडे असायलाच पाहिजेत. तर आता याच्यामध्ये कुठली कुठली डॉक्युमेंट्स आहेत, तर एक 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, जर तुम्ही डिप्लोमावरनं पण तुम्हाला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेता येते किंवा बीएससी जरी झाला असला तरी तुम्हाला फर्स्ट इयरला जर जागा असतील तर ऍडमिशन घेता येते. कोणी तर एचएससी ऑब्लिक डिप्लोमा ऑब्लिक बीएससी केलेलं आहे. नंतर तुमचं सीईटी आणि जेडब्ल्यूचं स्कोर कार्ड पाहिजे, लिव्हिंग ट्रान्सफर सर्टिफिकेट पाहिजे, सर्टिफिकेट ऑफ इंडियन नॅशनॅलिटी पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, कास्ट डॉक्युमेंट जर तुम्ही कॅटेगरीचे असाल तर, इन्कम सर्टिफिकेट जर तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तर, नंतर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट जर ऍप्लिकेबल असेल तर, डिफेन्स कोटामधनं जर तुम्ही ऍडमिशन सीक करत असाल तर डिफेन्स सर्टिफिकेट, फादरचं डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागतं त्या केसमध्ये, जर फिजिकली हँडिकॅप्ट असाल तुम्ही तर फिजिकल हँडिकॅप्ट सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे पाहिजे, आणि जर तुमचा गॅप असेल 1 वर्षाचा तर ते गॅप सर्टिफिकेट.
ही साधारण जी काही हँडबुक मध्ये जी लिस्ट दिलेली आहे तरी 13 डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला हवी. नंतर आपण जी आज प्रोसेस चालू झालेली आहे रजिस्ट्रेशनची, तर ती कालपासून 20 तारखेपासून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रोसेस चालू झालेली आहे. ही त्याची लिंक आहे. तर ह्या रजिस्ट्रेशन सेटअप मध्ये हा एक क्यू आर कोड आहे. आपण एक सगळं झाल्यानंतर आपण रजिस्ट्रेशनची पूर्ण एक तुम्हाला प्रोसेस कशी असती ही एक सॅम्पल केस पण आपण दाखवणार आहोत. तर ह्याचाही स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता डायरेक्ट क्यू आर कोड न, यू कॅन गो एड फॉर द रजिस्ट्रेशन. पण शेवटच्या याला आपण तुम्हाला पूर्णपणे रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि काय काय गोष्टी आहेत. आता रजिस्ट्रेशन म्हणजे जनरली काय असतं, तर रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करताना ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या म्हणजे तुमची सगळी माहिती भरावी लागते त्याच्यामध्ये, प्लस तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात आणि तेच डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय करतो. आता रजिस्ट्रेशन मध्ये दोन गोष्टी आहेत, एक तर तुमचं स्क्रुटिनी मॉडेल म्हणजे तुम्ही सिलेक्ट द व्हेरिफिकेशन मोड, त्याच्यामध्ये आयदर तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड मध्ये येऊ शकता. तर मागच्या वर्षी जसं त्यांनी ई स्क्रुटिनी मोड दिलेला होता तसाच यावर्षी सुद्धा ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी मोड दिलेला आहे. तर आपण मी ही स्लाइड एकच मिनिटं फक्त तुमच्या समोर ठेवतो. याच्यामध्ये सिलेक्ट एससी व्हेरिफिकेशन मोड अँड ऑप्शन हा मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन लिंक वरती जाणार आहात. तर त्याच्यामध्ये ई स्क्रुटिनीला ते काय म्हणतात, ए बी सी डी ई आहे. त्याच्यामध्ये इफ द कॅन्डिडेट सिलेक्ट द मोड ऑफ व्हेरिफिकेशन एज ई स्क्रुटिनी थ्रू देअर लॉग इन, कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपलोड ऑल देअर डॉक्युमेंट्स. ई स्क्रुटिनी शॅल इलेक्ट्रॉनिकली व्हेरीफाय द कॅन्डिडेट्स इन्फॉर्मेशन अँड डू द कन्फर्मेशन. कॅन्डिडेट्स कॅन रेज देअर ग्रिव्हन्सेस ऑनलाईन फॉर एनी फाउंड डिस्क्रिपन्सी आणि ई स्क्रुटिनी विल फॅसिलिटेट टू सपोर्ट कॅन्डिडेट्स टू रिझॉल्व ऑल ग्रिव्हन्सेस. म्हणजे सगळ्यात पहिला मोड काय की तुम्हाला जर तुमच्या आसपास जर फॅसिलिटेशन सेंटर नसेल आणि तुम्हाला शक्यच होत नसेल तर हे माध्यम तुम्ही वापरू शकता. पण दुसरं जे मीडिया आहे की फिजिकल स्क्रुटिनी मोड, याच्यामध्ये कॅन्डिडेट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन थ्रू इन पर्सन स्क्रुटिनी, थ्रू इन पर्सन स्क्रुटिनी. माझं जर सजेशन तुम्ही मागाल तर मी तुम्हाला अशी विनंती करेल की प्रत्येक विद्यार्थ्याने जर त्याच्या जवळ फॅसिलिटेशन सेंटर असेल तर शक्यतो फिजिकल स्क्रुटिनी मोड हे अडॉप्ट करावा. कारण त्याच्यामध्ये ई स्क्रुटिनी मध्ये बरेचदा आपल्याला जर काही गोष्टी उमजल्या नाहीत तर आपले काहीतरी चुकीची माहिती जाऊ शकते, आपल्याला जर त्यांचे मेल्स व्यवस्थित आले नाही किंवा बरेचदा आपल्याला बँडविड्थचा प्रॉब्लेम येतो, नेट कनेक्टिव्हिटीचे प्रॉब्लेम्स येतात. तर हे सगळं टाळण्यासाठी माझं पुन्हा एकदा सजेशन तुम्हाला सगळ्यांना असेल की तुम्ही होता होईल तेवढं जर तुमच्या जवळ फॅसिलिटेशन सेंटर असेल, तुम्हाला पुण्याला किंवा मुंबईला यायची काहीच आवश्यकता नाही. तुमच्या भागामध्ये प्रत्येक ऑलमोस्ट गव्हर्नमेंटनी 300 पेक्षा अधिक स्क्रुटिनी सेंटर्स दिलेली आहेत. तर आता आपण फिजिकल स्क्रुटिनी मोडमध्ये काय ते बघूया. आता इफ द कॅन्डिडेट सिलेक्ट द मोड ऑफ व्हेरिफिकेशन एज फिजिकल स्क्रुटिनी थ्रू देअर लॉग इन, कॅन्डिडेट विल हॅव टू व्हिजिट द स्क्रुटिनी सेंटर इन पर्सन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. इन दिस मोड कॅन्डिडेट्स विल सिलेक्ट अ नियर बाय स्क्रुटिनी सेंटर अँड सिलेक्ट द अवेलेबल टाइम स्लॉट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन. फॉर एनी डॉक्युमेंट डिस्क्रिपन्सी फाउंड कॅन्डिडेट कॅन व्हिजिट द एससी सेंटर. एससी सेंटर विल फॅसिलिटेट सपोर्ट टू कॅन्डिडेट्स टू रिझॉल्व द ऑल डिस्क्रिपन्सीज. तर माझी पुन्हा एकदा विनंती राहील की जरी आपल्याला दोन मोड दिलेले असतील तरी होता होईल तो कॅन्डिडेट्सनी फॅसिलिटेशन सेंटरला जर गेलात तर त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल, काही त्रुटी राहून जाणार नाहीत आपला फॉर्म फिलिंग मध्ये. कारण अशा अनेक आम्ही कॅन्डिडेट्स पाहिलेत की त्यांच्या काहीतरी त्रुटी राहतात आणि मग काहीतरी इश्यूज तयार होऊन ते आयदर त्या प्रोसेसच्या बाहेर फेकले जातात किंवा काहीतरी त्रुटी होऊन मग परत त्यांना ती प्रोसेस ऍडिशनल काहीतरी डॉक्युमेंट्स अफिडेव्हिट्स वगैरे सबमिट करावं लागतं. तर हे टाळण्याकरता शक्यतो तुम्ही सगळ्यांनी जे काही तुमच्या जवळचं फॅसिलिटेशन सेंटर असेल तिथं जाऊन त्याची नोंदणी करा, रजिस्ट्रेशन करा. नंतर आता परत एकदा आपण जर एक ओव्हरऑल प्रोसेस पाहिली तर आपण पाहिलं की आता रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन चालू होणार आहे, जे झालंय त्याच्याबरोबर व्हेरिफिकेशन सुद्धा सायमल्टेनियसली चालू आहे. तर 3 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि 4 तारखेपर्यंत तुमचे जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेत ते आयदर इलेक्ट्रॉनिक माध्यम जर तुम्ही वापरलं असेल तर त्या माध्यमातून किंवा फिजिकल मोडमध्ये तुम्ही जाऊन ते व्हेरिफिकेशन करू शकता. त्याच्यानंतरच्या रजिस्ट्रेशनच्या नंतरच्या स्टेप्स काय आहेत की तुमची सगळ्यात पहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल,
त्याच्यानंतर तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होईल आणि नंतर शेवटची जी स्टेज आहे तुमची कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन. तर ह्या आपल्या ऍडमिशन प्रोसेस मधल्या या सगळ्या स्टेप्स आहेत, याची साधारण सगळ्या तुम्ही लोकांनी नोंद करून ठेवा. तर आता आपण कुठल्या स्टेजला आहोत, तर आता आपण रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनच्या स्टेजला आहोत. ही स्टेज 4 तारखेला संपल्यानंतर अजून त्यांचं शेड्यूल आलेलं नाही, तर ते शेड्यूल आपलं गव्हर्नमेंटचं येईल, नोटिफिकेशन येईल, त्याच्यामध्ये या पुढच्या सगळ्या डेट्स तुम्हाला उपलब्ध होतील. आता त्याच्यामध्ये नंतर आपण जे काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत रजिस्ट्रेशनसाठी, तर सगळ्यात पहिलं कॅन्डिडेटच्या टाईप जे आहेत, तर आपण ते पाहूया की किती प्रकारचे कॅन्डिडेट टाईप्स आहेत. तर सगळ्यात पहिलं महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या, कॅन्डिडेट कॅन क्लेम ओनली वन टाईप ऑफ महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेटच्या टाईप, दॅट इज टाईप ए टू ई. तर आता महाराष्ट्र कॅन्डिडेट साठी त्यांनी ए टू ई म्हणजे 5 प्रकारचे टाईप दिले. आपण ते सगळे टाईप्स बघणार आहोत. त्याच्यानंतर ऑल इंडिया कॅन्डिडेटचर काय, द कॅन्डिडेट्स हॅव्हिंग इंडियन नॅशनॅलिटी आर एलिजिबल अंडर दिस कॅटेगरी. नंतर मायनॉरिटी कॅन्डिडेटचर काय, तर द महाराष्ट्र डोमिसाईल कॅन्डिडेटचे बिलॉंगिंग टू अ पर्टिक्युलर लिंग्विस्टिक ऑर रिलीजियस मायनॉरिटी, म्हणजेच एखादा जैन धर्मियाचा असेल किंवा हिंदी मायनॉरिटी असेल किंवा मुस्लिम मायनॉरिटी असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मायनॉरिटी कॅन्डिडेटचर असतं. नंतर एनआरआय कोटाच्या कॉलेजमध्ये असेल त्यांना एनआरआय कॅन्डिडेटचर असतं. फॉरेन स्टुडंट ऑर ओसीआय ऑर पीआय कोटा जिथं असेल तिथं त्या मुलांना ते सीट्स उपलब्ध आहेत. आणि जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे सुद्धा हा एक टाईप आहे जो आपल्याला कुणाला रेलेवंट नसेल, म्हणजे आपण जे आज गॅदर झालो त्यापैकी कुणी या कॅटेगरीतले नसाल तुम्ही. आता आपण सगळे महाराष्ट्र स्टेटमध्ये जे ए टू ई टाईप्स आहेत ते पाहूया आपण. तर टाईप ए काय म्हणतो, कॅन्डिडेट्स पासिंग एस एस सी अँड ऑल्सो एच एस सी ऑर डिप्लोमा इंजिनिअरिंग एक्झामिनेशन फ्रॉम अ रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र स्टेट. कॅन्डिडेट हु इज आयदर डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र अँड ऑर इज बॉर्न इन महाराष्ट्र, म्हणजे हा टाईप ए काय झाला की तुमचं 10वी 12वीचं शिक्षण किंवा डिप्लोमाचं शिक्षण हे महाराष्ट्रातनं झालंय आणि तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहे, तर तुमचं हे टाईप ए कॅटेगरी होईल. आणि होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय, प्लेस ऑफ पासिंग ऑर क्वालिफाईंग एक्झामिनेशन फॉलिंग विद इन द ज्युरिसडिक्शन ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी एरिया. आपण हेही बघणार आहोत की कुठल्या कुठल्या तुमच्या होम युनिव्हर्सिटीज आहेत. नंतर टाईप बी, टाईप बी कॅन्डिडेटचर काय, कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन टाईप ए अबव बट हु ऑर हुज फादर ऑर मदर इज डोमिसाईल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड पोझिस डोमिसाईल सर्टिफिकेट. म्हणजे काय की जे जे पालक, आई किंवा वडील महाराष्ट्रातले डोमिसाईल आहेत ते टाईप बी मध्ये येणार आहेत. आणि प्लेस ऑफ डोमिसाईल सर्टिफिकेट इश्युंग ऑथॉरिटी फॉलोइंग विद द ज्युरिसडिक्शन ऑफ द रिस्पेक्टिव्ह युनिव्हर्सिटी एरिया, म्हणजे तो युनिव्हर्सिटी कुठला येईल ते त्याप्रमाणे ठरेल. आता कॅन्डिडेटचा सी टाईप कुठला आहे, तर कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन आयदर ए ऑर बी. ए टाईप मध्ये काय की तुमचं सगळं शिक्षण म्हणजे 10वी 12वी किंवा डिप्लोमा तुमचं महाराष्ट्रात झालंय आणि तुम्ही महाराष्ट्रात वास्तव्याला आहात. दुसरा टाईप काय की तुमचे पालक, आई किंवा वडील हे महाराष्ट्राचे डोमिसाईल आहेत. मग कॅटेगरी सी टाईपला काय होतो आपण, कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन आयदर टाईप ए ऑर टाईप बी बट हुज फादर ऑर मदर इज एन एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग अँड हु हॅज बीन पोस्टेड ऑर रिपोर्टेड टू ड्युटी इन महाराष्ट्र स्टेट बिफोर द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर कॅप. म्हणजे ज्यांचे आई वडील गव्हर्नमेंट मध्ये नोकरीला असेल भारत सरकारच्या, त्यांच्या ज्या बदल्या होतात आणि तो जर कॅन्डिडेट ऍप्लिकेशनच्या आधी जर तो इथं वास्तव्यास आला तर तो टाईप सी मध्ये येणार आहे. नंतर टाईप डी बघूया आपण. टाईप डी म्हणजे कॅन्डिडेट हु डज नॉट फॉल इन एनी ऑफ द टाईप ए बी सी बट हुज फादर अँड मदर इज अन एम्प्लॉई ऑर रिटायर्ड एम्प्लॉई ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऑर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग. म्हणजे टाईप डी मध्ये काय की तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई आहे किंवा तसं अंडरटेकिंगचा तो एम्प्लॉई आहे, त्याचे मदर किंवा फादर इज अन एम्प्लॉई ऑर रिटायर्ड एम्प्लॉई, तो टाईप डी मध्ये येणार. आणि टाईप ई कुठला आहे, तर कॅन्डिडेट पासिंग एस एस सी ऑर एच एस सी एक्झामिनेशन फ्रॉम recognized institutions located in Maharashtra Karnataka border area or from Maharashtra residing in the Maharashtra Karnataka border area and whose mother tongue is Marathi. Explanation: the Maharashtra Karnataka border area includes the villages declared by the state of government for that purpose. Tar ata type e madhe ja vidyarthyanni ssc kiwa hsc he either Maharashtra na kiwa Karnataka border madhe kele te type e madhe atat. Tumhala ata barech ashe vidyarthi other state che astat ki tyanna ha फायदा जो घ्यायचा असतो, त्यामुळे ते बरेचदा 11वी आणि 12वीचं शिक्षण पुण्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये येऊन करतात. तर आपण आता हे सगळ्यात पहिले काय बघितले, तर कुठले 5 टाईप्स आहेत आणि तुम्ही मेजॉरिटी जे आज अटेंड करत आहात ते सगळे शक्यतो टाईप ए कॅन्डिडेटमध्ये येत असणार, कारण तुमच्या सगळ्यांची 10वी 12वी ही महाराष्ट्रातनं झाली असेल आणि कदाचित तुम्ही वास्तव्यास महाराष्ट्रातच असाल, म्हणजे तुम्ही डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र असणार. मग नंतर आपण एलिजिबिलिटी ऑफ क्रायटेरिया बघूया.
हा साधारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, पण बरेचदा आपल्याला माहिती नसतं की काय आहे एलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर सगळ्यात पहिलं काय, कॅन्डिडेट शुड बी एन इंडियन नॅशनल नॅचरली. आता 12वीचे मार्क्स काय पाहिजे, तर ओपन कॅन्डिडेट असेल तर त्याला कमीत कमी पीसीएम ग्रुप मध्ये 45% पाहिजे. आता त्यांनी केमिस्ट्री जर नसेल तर मग त्यांनी काय दिलंय, अलॉंग विथ म्हणजे फिजिक्स आणि मॅथ्स इज मॅन्डेटरी अँड वन ऑफ द सब्जेक्ट्स कॅन बी आयदर केमिस्ट्री ऑर बायोटेक्नॉलॉजी ऑर बायोलॉजी ऑर टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट ऑर कम्प्युटर सायन्स ऑर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑर इन्फॉर्मेटिक प्रॅक्टिसेस ऑर ऍग्रिकल्चर ऑर इंजिनिअरिंग ग्राफिक्स ऑर बिझनेस स्टडीज ऑर इलेक्ट्रॉनिक्स ऑर एंटरप्रेन्योरशिप अँड ऑब्टेन्ड ऍटलीस्ट 45% ऑफ मार्क्स. म्हणजे याच्यामध्ये जर तुमचा क्वालिफाय व्हायचा असेल तर ओपन कॅन्डिडेट असेल तर त्याला 45% मार्क्स पीसीएम किंवा पीसी सॉरी फिजिक्स मॅथ्स आणि इतर कुठले जे सब्जेक्ट याच्यामध्ये मेन्शन केले त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि जर कॅटेगरीचा कॅन्डिडेट जर असेल तर त्याला 40% मार्क्स पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची लाईन म्हणजे द कॅन्डिडेट शुड हॅव अपियर्ड इन ऑल द सब्जेक्ट्स ऑफ एमएचसीईटी टुगेदर अँड शुड ऑब्टेन अ नॉन झिरो स्कोर इन एमएचसीईटी. म्हणजे जर तुम्ही एमएचसीईटी फक्त जर दिली असेल तर तुमची एलिजिबिलिटी काय, की तुमचे 12वीचे मार्क्स ओपन कॅटेगरीचे जर असाल तर तुमचे फिजिक्स मॅथ्स हे मॅन्डेटरी आणि तिसरा सब्जेक्ट आयदर केमिस्ट्री किंवा इतर सब्जेक्ट घेऊन तुमचे कमीत कमी ग्रुपचे 45% झाले पाहिजेत मार्क्स. तुम्ही जर कॅटेगरीचे असाल तर ते 40% झाले पाहिजेत. आणि महत्वाचे म्हणजे की तुम्ही एमएचसीईटी थ्रू येणार असाल तर तुमचा नॉन झिरो स्कोर पाहिजे. मग अजून एक काय की और जसं मी मगाशी बोललो की काही डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा फोर्सेल ऍडमिशन घेऊ शकतात तर त्यांच्यासाठी सुद्धा तोच क्रायटेरिया आहे. मग नंतर ऑल इंडिया कॅन्डिडेचर साठी सुद्धा तोच क्रायटेरिया, आपण ते नको बघायला परत. नेक्स्ट वी मूव ऑन टू डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड टू बी अपलोडेड अलॉंग विथ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर सेंट्रल ऍडमिशन प्रोसेस. मग अशी आपण ही सगळ्या डॉक्युमेंट्सची लिस्ट पाहिलेली आहे. आता जर कुणी सेकंड इयरचा विद्यार्थी जर तो एफीला ऍडमिशन घेणार असेल तर त्याच्यासाठी हा 6वा क्रायटेरिया दिलाय, फॉर सेकंड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी फार्मसी एचएमसीटी सर्टिफिकेट फ्रॉम महाराष्ट्र स्टेट बोर्ड मुंबई फॉर स्टुडंट हॅव्हिंग पास डिप्लोमा फ्रॉम अदर बोर्ड एक्सक्लुडिंग गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र डॉक्टर बाटू लोणेरे. तर हा काय आता तुम्हाला कुणाला बहुतेक लागणार नाही, कारण तुम्ही सगळे 12वी पासून आलात, त्यामुळे जे मागाचे डॉक्युमेंट्स होते आपण जे वरचे 5 ते तुम्हाला महत्वाचे. आणि मग नंतर टाईप ए कॅन्डिडेचर आपण मगाशी जे पाहिले तर त्या सगळ्या रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला टाईप बी साठी काय लागणार आहे, टाईप सी टाईप डी आणि टाईप ई. मगाशी आपण काय टाईप्स ते पाहिलेत आणि त्याला जी काही सर्टिफिकेट्स लागणार आहेत, जसं आपण म्हटलं की टाईप बी साठी डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट मदर किंवा फादर महाराष्ट्रातली पाहिजे, त्यांचं सर्टिफिकेट पाहिजे. टाईप सी साठी तो एम्प्लॉय असेल तर एम्प्लॉय सर्टिफिकेट पाहिजे. टाईप डी साठी सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉयर इन प्रोफॉर्म ऑफ बी, हे त्यांनी दिलेले आहेत त्या प्रोसेस हँडबुक मध्ये. आणि टाईप ई असेल तर तो जसं मी बोललो की तुम्ही महाराष्ट्र किंवा कर्नाटक मध्ये तुमचं वास्तव्य म्हणजे तुम्ही 11वी 12वी केलेलं असलं पाहिजे. नंतर एससी एसटी जर असाल तुम्ही तर तुमचे कास्ट व्हॅलिडिटी बॅकवर्ड जर तुमची असेल व्हीजे डीटी एनटी ए बी सी यांच्यासाठी, परत एकदा जे बरेचसे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये असतात त्यांच्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर मॅन्डेटरी आणि त्याची व्हॅलिडिटी अप टू 31 मार्च 2024 पर्यंत पाहिजे. तर पुन्हा एकदा जे विद्यार्थी आज ह्या कॅटेगरीमधले आता इथं जमलेले असतील त्यांनी जर नॉन क्रिमी लेअर काढलेलं नसेल तर कृपया हे नॉन क्रिमी लेअर तुमच्याकडे असलं पाहिजे, कारण जर तुम्ही नॉन ते जर सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये धरलं जाणार नाही. आणि दुसरं म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी जर मिळाली नसेल तर तुम्हाला फक्त जो अवधी दिला जाणार आहे तो तुमचा ऍडमिशनचा जी लास्ट डेट आहे त्यापर्यंत तुमचं व्हॅलिडिटी जर नाही आलं तर तुमची ऍडमिशन कॅन्सल होऊ शकते. कृपया सगळ्यांनी याची नोंद करून ठेवा, कारण आम्ही काही कॅन्डिडेट्स पाहिलेले आहेत की ज्या विद्यार्थ्यांची कास्ट सर्टिफिकेट असतं पण व्हॅलिडिटी आलेलं नसतं, अशा विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्स कॅन्सल झालेत, कारण ते शेवटच्या दिवशीपर्यंत ते डॉक्युमेंट सबमिट करू शकले नाही. तर ह्याची एक नोंद घ्या तुम्ही सगळ्यांनी. नंतर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन जे आहे त्याचं सुद्धा तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. आणि ऑर्फन जर असेल तर तेही सर्टिफिकेट लागणार आहे. एक सर्व्हिसमॅन, नंतर ऍक्टिव्ह डोमिसाईल म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीला बिलॉंग करणार ज्याच्यातनं तुम्ही क्लेम करणार आहात सीट, तर त्याची जी मॅन्डेटरी सर्टिफिकेट आहेत ती सगळी लागणार आहेत. आपण याच्यामध्ये डिटेलमध्ये काही जाण्याची आवश्यकता नाही, कारण हे त्या त्या रेलेव्हंट कॅटेगरीशी संबंधित आहेत. पण मी असं अज्युम करतो की मेजॉरिटी तुम्ही सगळे
12वी करून आणि टाईप ए मध्येच कॅन्डिडेट असणार आहात, तर हे बाकी जास्त चर्चा मी काही करत नाहीये. आता ट्युशन फी वेवर साठी बरेचसे विद्यार्थी ही सीट क्लेम करतात, तर त्याची एक माहिती तुम्हाला सगळ्यांना असायला पाहिजे की इन्कम सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट हिज हर अन्युअल इन्कम इज लेस देन 8 लाख फ्रॉम ऑल सोर्सेस इश्यूड बाय दी अप्रोप्रिएट कॉम्पिटेंट ऑथॉरिटी ऑफ महाराष्ट्र ऑफ स्टेट. तर जे विद्यार्थी ट्युशन फी वेवरचा लाभ घेणार आहेत त्यांच्याकडे मॅन्डेटरी हे सर्टिफिकेट पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला त्या कॅटेगरीमधनं फॉर्म क्लेम करता येणार नाही. आणि तसंच तुम्ही मायनॉरिटी सुद्धा जर असाल तर ते तुमचं सर्टिफिकेट आणि डोमिसाईल असायला पाहिजे. आता अजून एक मी फक्त पुढे गेल्यानंतर ट्युशन फी वेवर बद्दल अधिक माहिती देईल, पण आता एक फक्त नोट करा इथे की तुम्हाच्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे की ज्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न हे 8 लाखांपेक्षा कमी आहे. मग नंतर आपण प्रिपरेशन ऑफ मेरिट लिस्ट कडे जाऊया. तर कसं होतं याच्यामध्ये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण पहिली प्रोसेस पाहिली की आता तुमचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं, डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले, त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागणार आहे. त्याच्यामध्ये पहिली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागते आणि मग नंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट लागते. तर याच्यामध्ये ते काय करतात, असाइनमेंट ऑफ मेरिट लिस्ट, चेंज ऑफ मार्क्स ड्यू टू व्हेरिफिकेशन, मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग मार्क्स एट क्वालिफाइंग एक्झाम ऑर डिसाइडिंग द एलिजिबिलिटी आणि असाइनमेंट ऑफ मेरिट नंबर फॉर इंजिनिअरिंग कोर्स. तर हे साधारण या स्टेप्स आहेत त्या मगाशी मी तुम्हाला सांगितल्यात. आपण पुढच्या याच्यावर जाऊया. आता असाइनमेंट ऑफ मेरिट नंबर फॉर व्हेरियस कोर्सेस हे आपण पाहूया की काय नक्की याच्यामध्ये. आता द मेरिट लिस्ट ऑफ दी फॉर कॅन्डिडेट शॅल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ मार्क्स ऑर स्कोर सिक्युअर्ड बाय द कॅन्डिडेट इन द MHCET 2023 कंडक्टेड बाय द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी. म्हणजे तुमची जी मेरिट लिस्ट लागणार आहे, स्टेट मेरिट लिस्ट, हे तुमच्या MHCET स्कोर वरतीच लागणार आहे. आता आपण सेकंड केसला येऊ. ही कदाचित काही मुलांच्या बाबतीमध्ये हे घडू शकतो की तिथं टाय होऊ शकतो. तर जर टाय झाला, इन केस ऑफ टाय, म्हणजे तुमच्या MHCET मार्क सेम आहेत, तर मग वरचा मेरिट नंबर कुणाला मिळणार आहे ते आपण पाहूया. तर इन केस ऑफ टाय द रिलेटिव्ह मेरिट ऑफ कॅन्डिडेट शॅल बी रिझॉल्व्ह इन फॉलोइंग ऑर्डर ऑफ प्रेफरन्स अँड द मेथडॉलॉजी एज स्पेसिफाइड बिलो. तर त्या केसमध्ये काय लागणार आहे की ज्या विद्यार्थ्याचा मॅथमॅटिक्स मध्ये स्कोर जास्त आहे त्याचं मेरिट वरती जाईल. मॅथमॅटिक्स नंतर ते पाहतात. समजा असं अजून करू की दोघांचे मॅथचे पण मार्क्स सेम आहेत, मग नंतर फिजिक्सचे मार्क्स बघितले जातात, नंतर केमिस्ट्रीचे मार्क्स बघितले जातात. समजा तिथं पण तिघांचे सेम मार्क्स आहेत दोघांचे, तर मग नंतर काय जातात, पुढच्या कॅटेगरीला जातात की मग तुमचे बोर्डाचे मार्क किती आहेत, मग PCM टुगेदर किती आहेत. ते पण जर सेम असेल तर मग पुढचं काय बघतात की मग बोर्डातले तुमचे मॅथ्स चे मार्क्स काय आहेत, मग फिजिक्सचे काय आहेत आणि ऍग्रिगेट HSC मार्क्स आहेत. तर अशा प्रकारे जर समजा तुमचं टाय होत असेल तर या बेसिसवरती हायर मेरिट नंबर दिला जातो. याच्या पुढे ते अगदी एज पर्यंत पण जातात, पण कदाचित एवढी वेळ येत नाही. या गोष्टींमधूनच कदाचित जर टाय होत असेल MHCET मार्कमध्ये तर तो रिझॉल्व्ह होतो. तर पुन्हा एकदा हे लक्षात घ्या की जर समजा दोन विद्यार्थ्यांमध्ये MHCET मार्क सेम असतील तर हायर मेरिट कुणाला दिलं जातं, तर पहिले MHCET मॅथ्सचे मार्क्स बघितले जातात, ते जर सेम असेल तर फिजिक्सचे बघितले जातात, ते जर सेम असेल तर केमिस्ट्रीचे बघितले जातात, ते जरी सेम असले तर मग तुमचे 12वीचे बोर्डाचे मार्क बघितले जातात, त्याच्यामध्ये परत फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स टेकन टुगेदर बघितले जातात, मग परत त्याच्यामध्ये ते पण जर सेम असेल तर मग मॅथ्सचे बघितले जातात, फिजिक्सचे, आणि मग परत ऍग्रिगेट तुमचे 12वीचे किती पडले. तर असे साधारण जर टाय होत असेल तर अशा प्रकारे ही मेरिट लिस्ट तुमची तयार होती. मग नंतर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस फीज ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत, कारण तुम्हाला आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस फीज भरायच्या. ती प्रोसेस मी दाखवणार त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे बघता येईल. तर जर तुम्ही ऍप्लिकेशन फॉर जनरल कॅटेगरी फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, आउटसाईड महाराष्ट्र, युनियन टेरिटरी, जम्मू काश्मीर या सगळ्यांसाठी 800 रुपये आहेत फॉर जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी, आणि तेच जर कॅन्डिडेट्स रिझर्वेशनचे असतील तर 600 रुपये, आणि जर एखादा कॅन्डिडेट NRI OCI PIO जर असेल तर 5000 फी आहे. तरी सगळ्यांनी नोट करा, कारण तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेस तुम्हाला फी भरावी लागणार आहे. त्याच्यानंतर आता मी मगापासून सांगतो की तुमचं आता रजिस्ट्रेशन होणार आहे, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 4 संपणार आहे, त्याच्यानंतर 1 आठवड्याच्या आत मे बी तुमची प्रोविजनल लिस्ट लागेल आणि मग फायनल लागेल. तर यु विल गेट दी फायनल SML. SML चा अर्थ स्टेट मेरिट लिस्ट बेस्ड ऑन CET मार्क्स अँड ऑल इंडिया रँक बेस्ड ऑन रँक्स गिव्हन इन JEE. तर ह्या दोन पैकी ज्या तुम्ही एक्झाम दिली असाल, काही विद्यार्थी दोन्ही देतात, MHCET पण देतात आणि JEE देतात, तर या प्रकारे तुमचे दोन असेल. एक तर स्टेट मेरिट लिस्टचा असेल
जो एमएससीईटीच्या बेसवर असेल आणि ऑल इंडिया रँक असेल ती जेईईच्या मार्क्सवर असेल. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण एक अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे येऊया की टोटल सीट्स आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं ऍक्च्युली होतं आणि मग प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला किती सीट्स मिळतात, मग त्याच्यामध्ये बॉईजला किती मिळतात आणि गर्ल्सला किती मिळतात. आता बरेचदा असं आपल्याला वाटतं की 60 इंटेक आहे मग खूप सीट्स अवेलेबल आहेत, पण जर आपण त्याचं आणि या 69 म्हणजे काय फिगर, आता हे मी तुम्हाला सांगतो की जनरली इंटेक कुठल्याही ब्रांचचं इंटेक आयदर 30 किंवा 60 असतं. आपण आता 60 इंटेक आहे असं अज्यूम करू एखाद्या कम्प्युटरची आणि 69 म्हणजे ते 9 कसे वाढले, तर त्याच्यामध्ये 3 ज्या सीट्स आहेत. आता जे ट्युशन फी वेवर आहे या ओवर अँड अबाव असतात 5% म्हणजे त्या 3 सीट्स वाढतात आणि ईडब्ल्यूएसच्या 10% म्हणजे 6 सीट्स वाढतात. त्यामुळे आता कुठल्याही फर्स्ट इयरच्या वर्गामध्ये 69 विद्यार्थी असू शकतात आणि जर त्याच वर्गामध्ये जर तुम्हाला जम्मू काश्मीरचे मिळाले 3 विद्यार्थी म्हणजे जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट मिळून काही वेळेस 3 त्या ब्रांचला अलॉट होतात, तर जनरली आता काही कॉलेजेसमध्ये ती 72 सुद्धा स्ट्रेंथ असू शकते. तर मी पुन्हा एकदा रिपीट करतोय की हा आकडा कसा येतो, 60 ही जी आहे ती तुमची सँक्शन इंटेक आहे AICT कडनं. या वरच्या 9 सीट्स कशा आल्या, तर 3 सीट्स ज्या आहेत त्या ट्युशन फीवरच्या आणि 6 सीट्स ज्या आहेत त्या तुमच्या ईडब्ल्यूएसच्या. आणि ट्युशन फी वेवर आणि ईडब्ल्यूएस मध्ये त्याच्यामध्ये कॅटेगरीच्या बेसवरती डिस्ट्रीब्युशन नसतं, त्या प्युअरली मेरिट वरती सीट अलॉट होतात तुमच्या. आता हा सगळ्यात महत्वाचा चार्ट आहे, आपण बघूया कसं हा चार्ट वर्क होतो. तो आता जर आपण पाहिलं, आपण सॅम्पल घेतलाय की सिंगल कोर्स 60 सीट. आता ह्यामध्ये इन्स्टिट्यूट लेवलला 20% सीट असतात म्हणजे 12 सीट्स गेल्या. कॅप राऊंडला तुम्हाला सीट्स किती उपलब्ध होतात, तर 48 सीट्स म्हणजे 80%. आता ह्या 80% मध्ये 15% सीट्स ह्या JEE साठी असतात, म्हणजेच 9 सीट्स 48 मधल्या 9 गेल्या, उरल्या 39. मग आता 39 सीट्स ज्या आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन पुढे कसं होतं, तर होम युनिव्हर्सिटी अँड अदर देन होम युनिव्हर्सिटी. मग आता होम युनिव्हर्सिटीला 70% सीट्स अलॉट होतात आणि अदर देन होम युनिव्हर्सिटीला 30%. म्हणजे 39 चं डिस्ट्रीब्युशन कसं होतं की 27% या होम युनिव्हर्सिटीसाठी मिळतात. आता आपण एक्झाम्पल घेऊ, मी असं अज्युम करतो की तुम्ही सगळे नगर नाशिक मधले जर विद्यार्थी असाल, तर जर आपण होम युनिव्हर्सिटी पुणे विद्यापीठ जर घेतलं, तर पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत कुठले कुठले डिस्ट्रिक्ट येतात, तर पुणे जिल्हा, नगर आणि नाशिक. तर ह्या विद्यार्थ्यांसाठी पुण्यातली जी काही सगळी पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत जी 110 कॉलेजेस आहेत, त्यातली समजा जर तुम्ही आमच्या कॉलेजला असं अज्युम करा की आमच्या कॉलेजचे ज्या 60 सीट्स आहेत, तर त्यापैकी 27 सीट्स कशा अलॉट होतील त्याचं आपण आता बघणार आहोत. कारण अदर देन युनिव्हर्सिटी म्हणजे सोलापूर किंवा अमरावती त्या विद्यार्थ्यांसाठी त्या 12 सीट्स उपलब्ध असणार आहेत. तर आता आपण होम युनिव्हर्सिटी असं अज्युम करू की आमच्या कॉलेजची आपण केस घेतली, तर उरल्या किती सीट्स, 27 सीट्स होम युनिव्हर्सिटी. म्हणजे तुम्ही जर नगरमधले असाल, नगर पुणे नाशिक मधले जर विद्यार्थी असाल, तर तुम्हाला या 27 सीट्सचं डिस्ट्रीब्युशन कसं होणार ते बघा. आता एससीला तुम्हाला माहिती की 13 सीट्स उपलब्ध आहेत म्हणजे 3.51 फिगर येते. ST साठी 7% म्हणजे 1.89 येणार आहेत. VJ साठी 3% असतात म्हणजे 0.81 येणार आहे. मग NTB म्हणजेच N1 त्याच्यामध्ये 2.5 आहे. N2 मध्ये 3.5 म्हणजे 0.94 आहे. N3 मध्ये 0.2% म्हणजे 0.54. OBCला 19% म्हणजे 5.13. आणि मग उरलेल्या जागा जनरल म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी फक्त 13.5 सीट्स येत आहेत. म्हणजे ज्या 27 सीट्स आहेत आपल्या, त्यापैकी अर्ध्या 50% 13.5 ह्या येतील. मग त्याच्यामध्ये परत बॉईज आणि गर्ल्स, कारण गर्ल्सला तुम्हाला माहिती की 30% आहे, म्हणजे गर्ल्सला 4 सीट्स जातील आणि बॉईजला 9.5 सीट्स जातील. म्हणजे जर तुम्ही कॉम्पिटिशन बघितली आता याच्यामध्ये, तर ओपन कॅन्डिडेटसाठी जरी आपण 60 जागा पाहिल्या, 60, तर त्यापैकी फक्त किती सीट्स तुमच्याकडे येणार आहेत, 10 सीट्स, आणि गर्ल्स साठी 4. पण आता याच्या पुढची अजून वेगळी केस आहे ती आपण पाहूया की जर समजा ह्या 10 सीट्स ज्यावेळेस तुमचं अलॉटमेंट होतं, तर अलॉटमेंट मध्ये जर एखादी विद्यार्थिनी तिचा स्कोर जर चांगला असेल, तर ती बॉईजची सीट पहिली घेते. म्हणजे त्याच्यामध्ये जर समजा 10 सीट्स उपलब्ध आहेत आणि एखाद्या मुलीचा स्कोर
हा चांगला आहे तर ती त्या 10 मधली एक सीट त्या मुलीला जाईल आणि खालच्या 4 सीट्स परत त्या इतर मुलींसाठी उपलब्ध होतील. म्हणजे मुलांसाठीच्या ज्या सीट्स आहेत त्या खूप कमी होतात. म्हणजे जर काही हुशार मुली असतील तर या ज्या 10 सीट्स ज्या आपण म्हणतोय आता तर त्या 10 सीट सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार नाहीये. आणि मग त्याच्यानंतर जसं मी तुम्हाला एक्सच्या मगाशी सांगितलं की ईडब्ल्यू साठी 10 सीट्स आहेत पण त्याच्यामध्ये तिथे काही पण कॅटेगरीचा तुम्हाला फायदा नाही. त्या प्युअरली मेरिटवर असतात. तसंच ट्युशन फी मेरिटवर असतात. मी आता फक्त इथे 2 मिनिट थांबतोय. तुम्ही सगळ्यांनी परत एकदा बघा, तुमचे पॉइंट नोट करा आणि सेशनच्या शेवटी आपण याच्यावर प्रश्न घेणार आहोत. कारण तुम्हाला बरेच प्रश्न याच्यावर कदाचित असू शकतील. मी 1-2 मिनिटं फक्त ही स्लाईड ठेवतो तुमच्या सगळ्यांच्या याच्यासाठी. तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. कारण ही सगळ्यात महत्वाची स्लाईड आहे आणि तुम्हाला अत्यंत उपयोगी स्लाईड आहे. कारण तुम्हाला कळतं की बाबा मला सीट्सची उपलब्धता कशा प्रकारे होऊ शकतील. माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो ना तेवढं मला एक सांगा. चॅट बॉक्स मध्ये जस्ट कुणीतरी रिप्लाय करा. येतोय? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. झाली बघून सगळ्यांची स्लाईड. चॅट बॉक्स मध्ये मला फक्त तुम्ही येस नो म्हणा, म्हणजे मी पुढच्या स्लाईडवर जाईल आणि तुमच्या क्वेरीज आपण नंतर रिझॉल्व्ह करणारच आहोत. पण ही सगळ्यात अत्यंत महत्वाची स्लाईड आहे. तुम्हाला ऍक्च्युअल सीट्स कशा डिस्ट्रीब्युट होतात आणि बाबा तुम्हाला किती सीट्स उपलब्ध होऊ शकतात त्याचा एक तुम्हाला अंदाज येतो. मी आता पुढच्या स्लाईड वरती प्रोसीड करतोय. आता आपण मगाशी पाहिलं या 10% ईडब्ल्यूएस, परत रिझर्वेशन, फिजिकली हँडिकॅप, ऑर्फोनेज, ईडब्ल्यूएस या ओव्हर अँड अबाव सीट्स आपण बोललो. डिफेन्सच्या 5% असतात, फिजिकली हँडिकॅप 3%, 1% ऑर्फन. आता आपण अत्यंत महत्वाच्या विषयाकडे वळतोय की स्कॉलरशिप्स कुठल्या कुठल्या आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी उपलब्ध करून दिलेल्या. तर जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत एससी एसटी ओबीसी एसबीसी व्हीजे एनटी या सगळ्यांसाठी स्कॉलरशिप उपलब्ध आहेत. आता याच्यामध्ये मी 2 कॉलम केले. एक तर फ्रीशिपचा कॉलम आहे आणि दुसरा स्कॉलरशिपचा कॉलम आहे. तर हे स्कॉलरशिप इकडे इन्कम लिमिट आलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर एससीचा विद्यार्थी आहे त्याचं जर इन्कम 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्याला आपण स्कॉलरशिप म्हणतो. त्याचं जर इन्कम अगदी 1 करोड जरी असलं तरी त्याला आपण फ्रीशिप मिळाली असं म्हणतो. तर आता ह्या 2 कॅटेगरी जर तुम्ही बघितलं एससी आणि एसटी तर त्याच्यामध्ये आपण दोन्ही कम्पेअर करू फ्रीशिप आणि स्कॉलरशिप मध्ये काय फरक आहे. तर फ्रीशिप मध्ये ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी प्लस एक्झाम फी ही विद्यार्थ्याला गव्हर्नमेंटकडनं मिळते. त्याला एकही पैसा भरावा लागत नाही. म्हणजे समजा जर एखादा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजला ऍडमिशन घेतली तर बारिंग त्याचे काही युनिव्हर्सिटीचे चार्जेस किंवा जे काही कॉलेजमधले इतर किरकोळ चार्जेस असतील त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एकही पैसे फी म्हणून भरायची नाहीये एससी किंवा एसटीच्या विद्यार्थ्यांनी. हे सगळ्या कृपया सगळ्यांनी नोंद करून घ्या जे कॅटेगरीचे विद्यार्थी असतील ते. आणि मग आपण स्कॉलरशिपकडे येऊ की ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम या एससी आणि एसटी मधलं 2.5 लाखांपेक्षा कमी आहे तर त्यांना ह्या तर तिन्ही म्हणजे ट्युशन डेव्हलपमेंट एक्झाम त्याच्या व्यतिरिक्त तो जर मुलगा पुण्याच्या बाहेरचा राहणार असेल तर त्याला हॉस्टेल आणि मेंटेनन्स अलाउन्स मिळतो. हॉस्टेल प्लस मेंटेनन्स अलाउन्स या दोन्ही केसमध्ये मिळतो. म्हणजे स्कॉलरशिपचा ऍडिशनल बेनिफिट काय की त्या विद्यार्थ्याला फक्त ऍडिशनल हॉस्टेल आणि मेंटेनन्स अलाउन्स मिळतो. तर मी पुन्हा एकदा विनंती करतो की एससी आणि एसटीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कुठल्याही कॉलेजमध्ये कुठेही ऍडमिशन घेऊ दे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला फी भरायला लागणार नाहीये याची कृपया नोंद घ्या तुम्ही. म्हणजे त्याची पूर्ण फी असल्या कारणाने ते कॉलेज फक्त जे काही विद्यापीठाच्या एलिजिबिलिटी चार्जेस आणि जे काही किरकोळ ज्या फीज असतात तेवढ्याच फक्त त्याला भरायच्या. मग आपण पुढच्या कॅटेगरीकडे जाऊ ओबीसी. आता ओबीसी मध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे नॉन क्रिमी म्हणजे ज्यांचं इन्कम 8 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना 50% फक्त ट्युशन फी चा लाभ मिळणार आहे त्यांना. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ओबीसी कॅटेगरीमधले इन्कम 1.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांना ट्युशन फी आणि जर ते पुण्यात येऊन हॉस्टेलला किंवा इतर कुठेही जो हॉस्टेलचा लाभ घेत असतील तर ते हॉस्टेल आणि मेंटेनन्सचा त्यांना ऍडिशनल अमाऊंट मिळतील. तसंच एसबीसीच्या विद्यार्थ्यांकरता त्यांचे इन्कम जर 8 लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांना सुद्धा ट्युशन फी आणि एक्झाम फी मिळणार आहे गव्हर्नमेंटकडनं. आणि त्यांचं जर इन्कम 1.5 लाखांपेक्षा कमी असेल तर त्यांना ट्युशन फी प्लस एक्झाम प्लस मेंटेनन्स आणि हॉस्टेल
म्हणजे ज्यावेळेस आपण फ्रीशिप कॅटेगरी म्हणतो त्याच्यामध्ये ऍडिशनल बेनिफिट काय मिळतो विद्यार्थ्यांना, तर फक्त हॉस्टेल आणि मेंटेनन्स अलाउन्स हा ऍड होतो, पण त्याच्यासाठी इन्कम लिमिट आहे. तर एससी एसटी कॅटेगरीसाठी आपण बघितलं की त्याचं इन्कम लिमिट 2.5 लाख आहे, ओबीसी साठी 1.5 लाख आहे, एसबीसी साठी 1.5 लाख आहे, आणि व्हीजेएनटी साठी सुद्धा फ्रीशिप मध्ये ज्या मुलांचं इन्कम 8 लाखांपेक्षा कमी म्हणजे ज्यांच्याकडे नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आहे ते त्या कॅटेगरीचा लाभ घेतील, त्यांनाही परत ट्युशन फी आणि एक्झाम फी माफ असणार आहे. आता पहिल्या दोन्ही कॅटेगरीमध्ये त्या विद्यार्थ्यांना एससी आणि एसटी च्या डेव्हलपमेंट फी सुद्धा मिळतील, जो कॉम्पोनंट असतो जी ओव्हरऑल फी असते कुठल्याही कॉलेजची, तर त्याच्यामध्ये ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी अशी असतील. आणि जनरली डेव्हलपमेंट फी ही साधारण 8 ते 10% असतील. तर या खालच्या कॅटेगरीमध्ये म्हणजे ओबीसी एसबीसी व्हीजेएनटी च्या विद्यार्थ्यांना फक्त ट्युशन फी मध्ये 50% फी माफी मिळणार आहे तिन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, हे तुम्ही फक्त कृपया लक्षात ठेवा. आणि मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करत असतो की या सगळ्या फॅसिलिटीज सगळ्या विद्यार्थ्यांकरता उपलब्ध आहेत. तर शक्यतो जर कॅटेगरीचे विद्यार्थी तुम्ही असाल तर कुठल्याही प्रकारे शक्यतो तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल जिथे मॅनेजमेंट कोटा असेल तिथं काही घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण त्या केसमध्ये तुम्ही त्या कॅटेगरीचे जे फायदे त्याच्यापासून वंचित राहता, म्हणजे तुम्हाला ती पूर्ण फी भरावी लागती ऍज अ ओपन कॅन्डिडेट. त्यामुळे तुम्ही शक्यतो ज्यावेळेस तुम्ही भराल फॉर्म्स तर तुमचे काउन्सिलर जे असतील त्यांची मदत कृपया घ्या त्यावेळेस फॉर्म भरताना. आणि शक्यतो जे कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्यांनी शक्यतो होता होईल तेवढा या स्कॉलरशिप फ्रीशिपचा लाभ घ्यावा. त्याच्यानंतर आपण ट्युशन फी वेवर स्कीम कडे येऊया. इथे आता सेपरेट चॉईस कोड असतो तो आपण बघणार आहे. आता याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की समजा जर तुम्हाला ट्युशन फीच्या अंडर एखादी ब्रांच अलॉट झाली तर तुम्ही सेकंड इयरला ती ब्रांच चेंज करू शकत नाही, ना तर कॉलेज चेंज करू शकत नाही. तर हीच एक फक्त गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याही ब्रांचला ट्युशन फी वेवरच्या अंडर जर सीट अलॉट झाली तर दॅट स्टुडंट कॅनॉट चेंज हिज ब्रांच नॉर हिज कॉलेज थ्रूआउट हिज एज्युकेशन पिरियड. तर हे ट्युशन फी वेवरचं तुम्ही एक लक्षात ठेवा आणि त्यांना पूर्ण फी भरायला लागत नाहीये काहीच. नंतर आपण यूएकेडेमीचा कोड कसा आता असतो, ज्यावेळेस तुम्ही आता फॉर्म फिलिंग ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू कराल त्यावेळेस इथं हे आता शिफ्ट 1 शिफ्ट 2 असा काही प्रकार नाही, मी नेक्स्ट स्लाइड वर येतो. फक्त जो शेवटचा एक असतो लेटर तो टी असतो, म्हणजे दॅट इज फॉर दी ट्युशन फी वेवर. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर जनरली कसं असतं की मी इथं दाखवलं जो तुमचा 12-digit कोड असतो, आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊया आणि इथे एकच मिनिट मी परत कोड किती आहे. आता मी फक्त या स्लाइडवर एकता येतोय आणि परत आपण मागे जाऊया की आता हा 9-digit कोड कसा असतो ते तुमच्या एक लक्षात ठेवा की पहिला कॉलेज कोड असतो. मी इथे आमच्या कॉलेजचा एक्झाम्पल घेतलेला आहे, तो 6282 हा आमचा कॉलेज कोड आहे, म्हणजे पहिले 4 digit हे नेहमी त्या कॉलेजचा कोड असतो. नंतर तुमचा ब्रांच कोड असतो, म्हणजे आता इथं ही 245 ही जी ब्रांच आहे ही कम्प्युटर ब्रांच आहे. नंतर शिफ्ट 1, आता सगळ्या शिफ्ट 1 आधी शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 होती, त्यामुळे 8-digit जे आहे ते 1 असणार. आणि जे विद्यार्थी ट्युशन फी साठी जाणार आहेत चॉईस कोड साठी तर त्यांच्यासाठी हा टी 9-digit विल बी टी ऑलवेज. तर हे फक्त तुम्ही लक्षामध्ये ठेवा की हा 9-digit कोड असतो. आपण परत याच्यावर यूज फक्त आता मी मला एक फक्त तुम्हाला सांगायचं होतं की ती कशी प्रोसेस आहे म्हणून मी आपण या स्लाइडवर आलो. तर इथे आता आपण ज्या काय विद्यापीठ आहेत आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जी 10 विद्यापीठ आहेत आणि त्यांच्या अतिरिक्त कुठली जिल्हे आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठा युनिव्हर्सिटी, त्याच्या अंडर कुठलं येतं, औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद हे जिल्हे त्याच्या अंडर, म्हणजे त्यांच्यासाठी या डिस्ट्रिक्ट साठी ही होम युनिव्हर्सिटी झाली. नंतर दुसरी आहे ती स्वामी रामानंद तीर्थ युनिव्हर्सिटी नांदेड, त्यांचे जिल्हे आहेत हिंगोली लातूर नांदेड परभणी. नंतर मुंबई युनिव्हर्सिटी जर असेल होम युनिव्हर्सिटी तर त्यांच्यासाठी मुंबई सिटी, मुंबई सबर्बन, रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि ठाणे त्यांच्यासाठी, ह्या जिल्ह्यांसाठी मुंबई ही होम युनिव्हर्सिटी.
नंतर धुळे जळगाव नंदुरबार साठी कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी. नंतर आता आपण मगाशी पाहिलं की अहमदनगर नाशिक पुणे आपल्यासाठी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी. नंतर कोल्हापूर सांगली साताऱ्यातल्या विद्यार्थ्यांसाठी शिवाजी विद्यापीठ हे होम युनिव्हर्सिटी. नंतर सोलापूरचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी. नंतर अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या विद्यार्थ्यांसाठी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी. नंतर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटी. नंतर चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या विद्यार्थ्यांसाठी गोंडवाना युनिव्हर्सिटी ही होम युनिव्हर्सिटी. तर एक फक्त परत एकदा तुम्ही मी परत एकदा अज्युम करतो की तुम्ही सगळे आयदर पुणे नाशिक किंवा नगरचे आहात त्यामुळे तुमच्यासाठी ही युनिव्हर्सिटी. तुमच्यातले जर काही औरंगाबादचे जर असाल बीड जालना साईडचे असाल तर तुमच्यासाठी होम युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी असणार. आपण नेक्स्ट स्लाइड वर मूव्ह करू. आता आपण टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूट ला येऊ. आता टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये गव्हर्नमेंट असतं, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि अनएडेड कॉलेजेस अशा या चार कॅटेगरीज. मी पहिली कॅटेगरी गव्हर्नमेंट आणि ऑटोनॉमस अशी, कारण गव्हर्नमेंट ऑटोनॉमस पण आहेत. आता यांच्यासाठी कुणासाठी सेपरेट प्रोसेस नसती. या सगळ्या ज्या काही कॅटेगरी टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूट प्रत्येकासाठी जी आता आपण प्रोसेस पाहतो ती कॉमन प्रोसेस असते सगळ्यांसाठी. त्यामुळे असं नाही की मला ऑटोनॉमस इन्स्टिट्यूटला ऍडमिशन घ्यायचंय किंवा गव्हर्नमेंट मला काही वेगळी प्रोसेस आहे. प्रोसेस सगळ्यांसाठी ही एकच प्रोसेस आहे, ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेजेस, त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड एक येतं. त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा काही नो सेपरेट अलॉटमेंट ऑन द बेसिस ऑफ होम आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, नो ऑल इंडिया कोटा आणि 100% सीट्स अवेलेबल ऑन द बेसिस ऑफ एसएमए. तर आता कृपया सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात हे घ्या की ज्यावेळेस गव्हर्नमेंट कॉलेज घेतो आपण त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट कॉलेज इंजिनिअरिंग कराड घेतलेले आपण, तर त्यांच्या ज्या सीट्स आहेत तिथं होम युनिव्हर्सिटी अदर दॅन होम युनिव्हर्सिटी असा काही प्रकार नसतो, त्या सीट सगळ्यांसाठी ओपन असतात. आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये तिथं JEEचा कोटा नसतो. तर ह्या दोन गोष्टी तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडचं आपण एक्झाम्पल घेतले किंवा जसं CUEPचं होतं, तर त्यांच्यासाठी होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा प्रकार नसतो. त्यांच्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सीट्स उपलब्ध असतात, तिथं JEEचा कोटा नसतो आणि सगळ्या त्या SML बेस म्हणजे स्टेट मेरिट लिस्टवरती त्या सीट्सचं अलॉटमेंट होतं. नंतर आपण आता प्रायव्हेट ऑटोनॉमस कॉलेजमध्ये येऊ. त्याच्यामध्ये जसं आता आमचं SMS IIT कॉलेज आहे, VITA, VITA, PCCU, कमिन्स, ही कॉलेजेस जी ऑटोनॉमस आहे. तुमच्या इकडं मे बी आपण पुणे औरंगाबादमध्ये MIT कॉलेज आहे किंवा अजून इतर कॉलेज जी ऑटोनॉमस आहेत, ही प्रायव्हेट ऑटोनॉमस बद्दल बोलतोय आपण. तर त्याच्यामध्ये परत काय होणार आहे की 65% स्टेट SML ने होणार आहेत ऍडमिशन आणि 15% JEE ने होणार आहेत आणि 20% या इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो, तर त्या 100% डिस्ट्रीब्युशन असं आहे. मी परत एकदा रिपीट करतो, 60% स्टेट लेवलला, 15% JEE आणि 20% महाराष्ट्र मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूट लेवल कोटा. आणि याच्यामध्ये सुद्धा नो सेपरेट अलॉटमेंट ऑन द बेसिस ऑफ होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी. 65% सीट्स आर अवेलेबल टू ऑल द स्टुडंट फ्रॉम एंटायर महाराष्ट्र. म्हणजे इथं परत जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला ऑटोनॉमस कॉलेजला कुठलंही असू दे, म्हणजे ते आमचं असू दे VIT, तर तिथं ते होम आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा नियम लागू होत नाही, जे आपण आपल्या स्लाइड मध्ये बघितलं. पण तेच जर अफिलिएटेड कॉलेज घेतलं तुम्ही, म्हणजे जसं तुमचं वाडिया मॉडर्न किंवा इतर कुठलंही घेतलं किंवा सिंहगड, जे अफिलिएटेड कॉलेज आहेत त्यांच्यामध्ये होम युनिव्हर्सिटी अँड अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा नियम लागू होतो, मग त्या केसमध्ये सीट्स तुमच्या कमी होतात. तर हा याची एक नोंद करून ठेवा तुम्ही प्रत्येकाने की ज्यावेळेस तुम्ही ऑटोनॉमस कॉलेज साठी कम्पीट करता त्यावेळेस तुम्हाला सगळ्या त्या सीट्स उपलब्ध होतात. म्हणजे समजा असं आपण अजून करू की यातले काही ज्या विद्यार्थी अटेंड करतायत ते समजा असं अजून करू की ते आता त्यांच्या युनिव्हर्सिटी औरंगाबाद म्हणजे ते सौदा औरंगाबाद किंवा जालन्यामधले आहेत, पण त्यांना पुणे विद्यापीठातलं आमचं SMS टाकायचं किंवा VIT टाकायचं, तर त्यांच्यासाठी त्या सगळ्या ज्या 65% सीट्स आहेत त्या सगळ्या अवेलेबल असणार आहेत. त्याच्यामध्ये होम आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा कोटा नसणार आहे, याची एक कृपया सगळ्यांनी नोंद घ्या. इथं तुमचे चान्सेस अजून ब्राईट होतात, फक्त मेरिट हाय असणार यांच्यासाठी. मग आता अनएडेड कॉलेज साठी आपण, आता अनएडेड मध्ये कसं असणार आहे की स्टेट मेरिट लिस्ट थ्रू 45.5% होम युनिव्हर्सिटी साठी 19.5% अदर दॅन होम युनिव्हर्सिटी, म्हणजे जो मगाशी आपण फॉर्म्युला बघितला
70% होम युनिव्हर्सिटी साठी, 30% अदर देन होम युनिव्हर्सिटी आणि 15% JEE आणि 20% मॅनेजमेंट कोटा. तर याची पुन्हा एकदा कृपया नोंद घ्या. मी परत मागच्या स्लाइडवर जातोय, तिन्ही स्लाइड वरती म्हणजे तुमच्या लक्षात येईल पाहिजे, तुम्ही स्क्रीनशॉट्स घ्या याचे. हे मी पहिली एक्झाम्पल घेतलंय गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज, त्याच्यामध्ये JEE कोटा नसतो, सगळ्या सीट्स उपलब्ध आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी आणि तिथं परत होम युनिव्हर्सिटी आणि अदर देन होम युनिव्हर्सिटी डिफरन्सिएशन नाही. मग आपण ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये येऊ. ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये 65% सीट्स या स्टेट मेरिट लिस्ट वरती असणार आहेत, 15% JEE आणि 20% मॅनेजमेंट कोटा. आणि त्या 65% सीट्स मध्ये होम युनिव्हर्सिटी आणि अदर देन होम युनिव्हर्सिटी असा डिफरन्सिएशन असणार, त्या सगळ्यांना उपलब्ध असणार आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही अनएडेड अफिलिएटेडला येणार आहात त्यावेळेस मग हा फॉर्म्युला लागू होणार आहे. मला वाटतं आता ह्या तुम्हाला क्लिअर आहेत का गोष्टी, मला जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा एकदा वेदर द थिंग्स आर क्लिअर. म्हणजे मी परत एकदा टाईप सांगतो, गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट मधले ऑटोनॉमस, नंतर फक्त ऑटोनॉमस प्रायव्हेट आणि अफिलिएटेड कॉलेजेस, हा फरक तुम्हाला कळला आहे का? आणि तिथलं सीट डिस्ट्रीब्युशन जो मगाशी आपण चार्ट पाहिला तर त्याचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला समजलंय का? नसेल तर ठीक आहे, आता समजा असेल नंतर आपण परत एकदा चर्चा करू, पण ऍटलिस्ट मला एक रिस्पॉन्ड द्या की काही लोकांना जर क्लिअर झालं असेल आपण वी कॅन मूव्ह अहेड. ठीक आहे, म्हणजे बरेच विद्यार्थ्यांनी येस केलंय तर मी पुढच्या स्लाइडवर मूव्ह होतो. आता विच नंबर टू सी, आता फायनल मेरिट लिस्ट तुम्हाला जी लागेल त्याचा एक मी एक सॅम्पल इथं दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये स्टेट जनरल मेरिट स्टेटस जो दिलेला आहे तर त्याच्यामध्ये स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर हा सगळ्यात महत्वाचा असतो. त्याच्यामध्ये नंतर तुमचा युनिव्हर्सिटी जनरल मेरिट नंबर कळेल, जर समजा तुम्ही पुणे तो नंबर येईल, मग नंतर तुमचा कॅटेगरी जर असाल तुमची तर त्याचा नंबर येईल, मग त्या कॅटेगरीमध्ये परत तुमचा सावित्रीबाई फुले मध्ये तुमचा ओबीसी मध्ये कुठला नंबर आहे, मग परत तुम्ही ऑल इंडिया रँक किती आहे, असं ती ज्यावेळेस तुमची जी मेरिट लिस्ट येईल तुम्हाला जो कागद त्याच्यामध्ये ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग फिमेल असेल तर परत या सगळ्या डिटेल गोष्टी आहेत, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी जो अलॉटमेंट साठी बघायचा ज्या बेसवरती आपल्या सीट अलॉटमेंट होतात तो म्हणजे कुठला स्टेट जनरल मेरिट लिस्ट नंबर, ज्याला आपण SML नंबर म्हणतो. तर हा सगळ्यात महत्वाचा नंबर आहे. ह्या नंबरवरून तुम्ही मागच्या वर्षी बघा त्या कॉलेजला कुठल्या SML ला ऍडमिशन क्लोज झाल्या ते पाहू शकता तुम्ही. तर दिस नंबर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल ऑफ यू. नंतर व्हॉट टू डू आफ्टर SML, आता त्याच्यानंतर काय ऑप्शन प्रेफरन्स फॉर्म. आता आपण कुठपर्यंत आलो आहोत प्रोसेस मध्ये, आपण पहिलं बघितलं की रजिस्ट्रेशन झालेत आपले, रजिस्ट्रेशन नंतर आपण व्हेरिफिकेशन केले डॉक्युमेंट्स आपल्या, डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर आपली प्रोविजनल मेरिट लिस्ट लागली, प्रोविजनल मेरिट लिस्ट नंतर आपली फायनल मेरिट लिस्ट लागली. ती मेरिट लिस्ट आपण पाहिल्यानंतर त्याचा चार्ट पाहिला की बाबा त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं. आता आपण ऑप्शन प्रेफरन्स फॉर्म सबमिशन साठी येऊया. आता डू यू हॅव टू फिल सेपरेट प्रेफरन्सेस फॉर 15% ऑर 85%? नो, द आन्सर इज नो. सगळं एकाच प्रोसेस मध्ये तुम्हाला करायचं आहे. सिंगल फॉर्म फॉर गव्हर्नमेंट ऑटोनॉमस, प्रायव्हेट ऑटोनॉमस, नॉन ऑटोनॉमस ऑर अनएडेड कॉलेज, सगळ्यांसाठी एकच फॉर्म आहे. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला जे ऑप्शन पाहिजे ते तुम्ही सिलेक्ट करायचे. आणि सेम प्रेफरन्स फॉर्म ऍप्लिकेबल, अलॉटमेंट ऑफ ओनली वन कॉलेज, चेक स्टेट मॅट्रिक्स बिफोर फिलिंग ऑप्शन फॉर्म. म्हणजे फॉर्म भरायच्या आधी जे स्टेट मॅट्रिक्स, जे SML नंबर, म्हणजे आधीचे कट ऑफ वगैरे साधारण तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये डोके सर तुम्हाला बरीच मदत करतील त्यावेळेस सुद्धा, तर त्यांची तुम्ही मदत त्या केसमध्ये घेऊ शकता. आता ऑप्शन प्रेफरन्सेस, हाऊ मेनी ऑप्शन्स कॅन बी फिल, तर 300 ऑप्शन पर्यंत तुम्ही भरू शकता. आता मग आपण ऑप्शन भरताना नक्की काय बघायचं, तर एक तर आपल्याला सगळ्यात पहिलं बघा कॉलेज पाहायचं, ब्रांच कुठली घ्यायची हे पाहायचं आणि कॉम्बिनेशन. तर मी आता इथं तीन वेगवेगळ्या केसेस दिल्यात की आपण नक्की काय बघावं. तर आता जनरली माझं जर सजेशन तुम्ही घ्याल तर तुमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील लाईफमध्ये सेट केले, किंवा तुम्हाला अत्यंत चांगल्या कंपनीमध्ये जॉब मिळवायचा आहे, किंवा तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचं, किंवा तुम्हाला एंटरप्रिनर व्हायचं, मग त्यासाठी मग तुम्ही एक बघा की बाबा कॉलेज चांगलं आहे का. मग बरेच त्याच्या फॅक्टर्स काय असतात, किंवा लोकेशन. मग आता काही मुलांना असं वाटतं की कॉलेज जवळ असावं, अग्रीड असायलाच पाहिजे, तिथं कॅम्पस इंटरव्ह्यूज होत आहेत का, कंपनीज येत आहेत का, त्या कॉलेजचं डिस्टन्स काय, तिथले टीचर्स कसे आहेत, मग बाकी आजूबाजूचा इन्फ्लुएन्स कसे, म्हणजे आपल्या आजूबा आपल्याबरोबर जे मित्रमैत्रिणी शिकणार आहेत त्यांचे बॅकग्राऊंड काय, त्या कॉलेजची अॅक्रिडेशन झाली आहेत का, तिथं सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंटसाठी काय वाव आहे का, आपलं सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेतात का करून,
मग फॉरेन लँग्वेजेस काही कोर्सेस ऑफर केले जातात का, मग फॉरेन युनिव्हर्सिटी कोलॅबरेशन काय आहेत का, एमएनसीज आहेत का, आयआयटी पार्टिसिपेशन, म्हणजे या खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता तुम्ही. त्यामुळं सिलेक्ट करताना जर चांगलं कॉलेज तुमच्या जवळ असेल तर माझं सजेशन राहील की कॉलेजला तुम्ही प्रेफरन्स द्या, ब्रांचला प्रेफरन्स देऊ नका. कारण कॉलेज जर चांगलं असेल तर ऑटोमॅटिकली तुम्ही कुठली जरी ब्रांच घेतली तिथली जी इकोसिस्टम असते म्हणजे टीचिंग लर्निंग प्रोसेस पासून जे आपले आजूबाजूचे मित्रमैत्रिणी जे असतात ते सगळे आपल्याला एकत्रित घेऊन आपण चांगल्या प्रकारे ग्रूम होतो. त्यामुळं जर आपण एक एक्झाम्पल घेऊया की तुम्ही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे मधली जरी मेटलर्जी ब्रांच घेतली तर त्याला एक ब्रँड व्हॅल्यू असते आणि तिथं जरी तुम्ही शिक्षण घेतला तरी तुमचं प्लेसमेंट हे अश्युअर्ड असतं. कारण या बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात त्या नक्कीच तिथं चांगल्या असतात. म्हणून आम्ही शक्यतो आम्ही हेच बघतो की ज्यावेळेस आमच्याकडे सुद्धा आम्ही एक्झाम्पल देताना अनेक आमच्याकडे इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच आहे. बरेच विद्यार्थ्यांना इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच बद्दलची माहिती नसते पण इट इज वन ऑफ द बेस्ट ब्रांच ऑफरिंग व्हेरी गुड प्लेसमेंट्स. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही चांगल्या मेरिटमध्ये नसाल आणि जर तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच आमच्यासारख्या कॉलेजमध्ये किंवा इव्हन VIT किंवा याच्यात मिळत असेल ऑटोनॉमसमध्ये तर यू प्रिफर टेकिंग ऍडमिशन फॉर इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच ऑल्सो विच विल इन द लॉंग टर्म गिव्ह यू व्हेरी गुड रिझल्ट इन टर्म्स ऑफ द प्लेसमेंट्स. तर हे एक साधारण तुम्ही लक्षात ठेवू शकता की कॉलेज बघताना काय बघायचं. मग आता ब्रांच फर्स्ट, मग ब्रांच जर तुम्ही म्हणता तर मग करिअर चॉईस, ब्रांच इन्फो, ट्रेडिशनल बिझनेस, ड्रीम ब्रांच. आता बरेचदा सध्याचा जो एक सीन आहे म्हणजे मी म्हणतो की इथं आता आपले मोर देन 400 पार्टिसिपेंट्स आहेत तर मी म्हणतो की 400 पैकी 399 विद्यार्थ्यांना कम्प्युटर्स पाहिजे असत. बरोबर आहे का? जरा मला रिप्लाय करा. कारण आम्ही हेच पाहतोय की बहुतेक तुमच्यापैकी सगळ्यांनाच कम्प्युटर ब्रांच हवी असणार आहे. असे खूप कमी विद्यार्थी असतील की नाही त्यांच्याकडे इतरही काही चॉईस असतील. तर मेजॉरिटी सगळ्यांना कम्प्युटर्स आज ब्रांच पाहिजे असतील. तर शक्यतो असं काही करू नका. कम्प्युटर ब्रांच ही जर आपण उपलब्ध पाहिली आपल्या कॅप थ्रू जे ऍडमिशन होतात तर हार्डली तिथं 35,000 किंवा 40,000 सीट्स उपलब्ध असतील आणि त्या काय सगळ्यांना जे आपण 1,35,000 विद्यार्थी आहेत ते तर शक्यच नाहीये. त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच किंवा त्याच्या खालची ब्रांच महत्त्वाचा नाही. कारण आमचा एक्सपिरियन्स असा की जो कुठलाही विद्यार्थी इंजिनिअरिंगची डिग्री घेतो त्याला 100 नाही 200% प्लेसमेंट होतीच ऍज कम्पेअर टू तुम्ही आर्ट्स आणि कॉमर्सचे तुमचे काही मित्र जर बघितले असतील तर तिथं प्लेसमेंट होत नाहीत. पण ते जर तुम्ही इंजिनिअरिंगचा कुठलाही ग्रॅज्युएट बघा म्हणजे त्याची सिव्हिल ब्रांच असू दे, मेकॅनिकल असू दे किंवा बायोटेक असू दे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन असू दे किंवा केमिकल असू दे, हे सगळे विद्यार्थी प्लेस झालेलेच असतात. त्यामुळे हा एक तुम्ही तुमच्या आवडीचा विषय असला पाहिजे. शक्यतो मनापासून आपल्याला वाटलं पाहिजे मला त्या गोष्टींमध्ये आवड आहे तशी ब्रांच चूज शक्यतो करा. म्हणजे हे एक जस्ट सजेशन आहे शेवटी. किंवा तुमचा जर काही ट्रेडिशनल बिझनेस असेल, समजा आता एखादा विद्यार्थी त्याचे वडील बाबा सिव्हिल मध्ये कॉन्ट्रॅक्टर वगैरे, तर चूज प्रिफरिंग दॅट. काही विद्यार्थ्यांचे केमिकल फॅक्टरीज आणि केमिकल ब्रांच घ्यावी तर अशा शक्यतो. किंवा काही लोकांचे ड्रीम ब्रांचेस असतात की मला नाही कम्प्युटरच करायचं आहे, पण मग तिथं जर मार्क्स नसतील तर त्या केसमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये दुसरी जरी ब्रांच मिळत असेल तर यू ऑप्ट फॉर दॅट ब्रांच. आता इथे एक साधारण आपण थोडस कम्प्युटर इंजिनिअरिंग अँड IT याच्यातला एक काही सब्जेक्ट्स इथे मी टाकलेत. मी याच्यावर काही जास्त बोलत मी एक एक मिनिट ती स्लाईड ठेवतो. त्याच्यामध्ये बऱ्याच करिअर ऑपॉर्च्युनिटी जर सब्जेक्ट बघितले तर भरपूर आहेत. ऑपरेटिंग सिस्टम्स, कम्प्युटर आर्किटेक्चर, मायक्रोसॉफ्ट DSP, ANN, इमर्जिंग एरियामध्ये हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग, बँकिंग, नेट बँकिंग. आणि बाबा तुम्ही कुठे नोकरी मिळू शकते तर आज पाहिलं की आपण कम्प्युटरला सगळीकडेच नोकरी मिळते, कम्प्युटर IT. सो नो नीड ऑफ जस्ट सिंग. परत माझ्या याच्यानंतर आमचे जे प्लेसमेंट ऑफिसर आहेत तेही तुम्हाला सांगतील की आता कुठल्या कुठल्या कंपनीज कॅम्पसला साधारण येतात आणि काय पे पॅकेजेस आहेत. आता ही इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सुद्धा जी ब्रांच आहे, आता बरीचशी मुलं कम्प्युटर IT AI डेटा सायन्स नाही मिळत तर ते इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रांच ही प्रिफर करतात. त्याच्यामध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत कारण जे आता सिलेबस आहेत. मी आता ऑटोनॉमसच्या अँगलनी अजून एक तुम्हाला माहिती देऊ इच्छितो की ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये आता जो तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 ऐकला असेल बरेच वेळ, तर त्याच्या अंडर या वर्षीपासून बऱ्याच कॉलेजेसनी मायनर कोर्स ऑफर करायला चालू केलेला आहे. मायनर डिग्री म्हणजे काय, मी आता एक एक्झाम्पल देतो की समजा आमच्या कॉलेजला 6 ब्रांचेस आहेत, कम्प्युटर, IT, AI डेटा सायन्स, ENTC, इन्सो आणि इलेक्ट्रिकल. तर ही प्रत्येक ब्रांच त्यांचे मायनर डिग्रीज पण त्यांनी एस्टॅब्लिश केलेत. तर मायनर डिग्री म्हणजे काय की इन्स्ट्रुमेंटेशनचा विद्यार्थी
त्याची कोर ब्रांच इन्स्ट्रुमेंटेशन असेल, पण तो ऑप्ट कम्प्युटरमध्ये मायनर घेऊ शकतो, आयटी मध्ये मायनर घेऊ शकतो, एआय डेटा सायन्स मध्ये मायनर घेऊ शकतो किंवा ईएनडीसी मध्ये पण मायनर घेऊ शकतो, आणि ते त्याच्या सर्टिफिकेटवर डिग्री सर्टिफिकेटवरती रिफ्लेक्ट होणार आहे. आणि त्याला ऍडिशनल 18 to 20 क्रेडिट्सचा अभ्यास करायला, म्हणजे 4 to 5 विषय त्याला ऍडिशनल करावे लागतात. म्हणजे त्याच्यामध्ये की त्याला असं मनापासून यायचं की नाही मला कम्प्युटरचे काही विषय शिकायचे, तर त्याला ही संधी उपलब्ध होते. पण ही संधी आता कुणाकडे उपलब्ध आहे, तर जे ऑटोनॉमस कॉलेज त्यांच्याकडे मायनर डिग्री सगळ्यांकडे आहेत. जसं मी तुम्हाला आमच्या कॉलेजचं एक्झाम्पल दिलं, तसेच बाकी ऑटोनॉमस कॉलेजमध्ये ही संधी तुम्हाला उपलब्ध होऊ शकते. तर याचाही तुम्ही लाभ घेऊ शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुम्हाला माहिती आहे, एव्हरग्रीन ब्रांच आहे तशी, त्याच्यामध्ये सुद्धा अगदी कम्प्युटरमध्ये जायचं तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तुम्ही करू शकता. नंतर मी कम्पॅरिझन मध्ये जात नाही जास्त, कारण बऱ्याच गोष्टी मग आहेत त्याच्यामध्ये कम्पॅरिझन साठी. अलॉटमेंट ऑफ सीट साठी आपण परत एकदा घेऊ, कारण आपण ब्रांचेस बघितल्या, म्हणजे ब्रांच बघायचं, कॉलेज बघायचं, त्याचं कॉम्बिनेशन आपण कसं पाहायचं. तर कॉम्बिनेशन करताना मी पुन्हा एकदा ते सजेस्ट करेल की प्रिफरेबली कॉलेज चांगलं चूज करण्याचा प्रयत्न करा. कारण हू कसं शकतं की ठीक आहे तुम्हाला कम्प्युटर ब्रांच पाहिजे, पण ती एखाद्या चांगल्या कॉलेजला जर नाही मिळाली तर तुमची 4 वर्ष अगदी खराब होतात. आम्ही असे खूप एक्झाम्पल्स बघितलेत की ती मुलं नंतर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, तिथं टीचर्स नाहीये, तिथं प्लेसमेंट नसतं, आजूबाजूचे जे आपले मित्रमैत्रिणी ते सुद्धा त्यांचे कॅलिबर चांगले नसतात. तेव्हा आपण सुद्धा जे 4 वर्ष अत्यंत जे आपल्या आयुष्यातले महत्वाचे 4 वर्ष आहेत, ते जर मी चांगल्या कॉलेजमध्ये व्यतीत जर नाही केले तर माझं फ्युचर अगदी पूर्ण वेगळं होऊ शकतं. तर शक्यतो जरी तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये चांगली ब्रांच तुमच्या मनात नाही मिळाली, तर जी मिळते ब्रांच ती घ्यावी असं माझं सजेशन. मी पुन्हा एकदा सांगतो की दिस इज वन ऑफ माय सजेशन्स. आणि तुम्ही नंतर म्हणाल की नाही सर तुम्ही जे सजेस्ट केलं ते खरंच, कारण जसं आमचं ऑब्झर्वेशन आहे, मी आता गेल्या 30 वर्षापासून माझं इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी आज ऑलमोस्ट 27 वर्ष एज्युकेशन फील्ड मध्ये, आणि आम्ही असं बघितलंय की जे कोणी आता माझ्या 27 वर्षामध्ये मी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग शिकवलेलं आहे तो एकही विद्यार्थी असा नाही की त्यांनी त्याच्याकडे नोकरी नाही. कंपल्सरी सगळे विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या, पण ते जर तुम्ही आर्ट्स कॉमर्सचे कुठले विद्यार्थी बघितले असतील तर शुअर तिथं बहुत एवढे स्किल्स डेव्हलप होत नाहीत. पण इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कुठलीही ब्रांच असू दे, ते विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतातच. आणि आजकाल एवढ्या फॅसिलिटीज उपलब्ध झाल्या आहेत की तुमच्याकडे अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत. जसे तुम्हाला समजा अज्युम करा किंवा तुम्हाला कम्प्युटर ब्रांच नाही मिळाली, तुम्हाला बाबा इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच मिळाली, तुम्ही व्हॅल्यू ऍडेड कोर्सेस जसे कोर्सराचे आहेत, युडीमीचे आहेत, एनपीटीएलचे आहेत, असे अनेक कोर्सेस आज उपलब्ध आहेत की जे तुम्ही ऑनलाईन करू शकता. ग्लोबल सर्टिफिकेशनचे कोर्स आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे सर्टिफिकेशन कोर्सेस करून, मी तुम्हाला आमच्याच एका विद्यार्थ्याचं एक्झाम्पल देतो, त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच घेतली आणि तो गुगलमध्ये प्लेस झालाय. त्यांनी फक्त ऍडिशनल काय केलं, तर त्याच्या इन्स्ट्रुमेंटेशनच्या कोर्स बरोबर त्यांनी फर्स्ट इयर पासून तो ऍडिशनल कोर्सेस करत गेला व्हॅल्यू ऍडिशन, आणि तो आज गुगलमध्ये प्लेस आहे. हे असे खूप एक्झाम्पल्स आहेत की म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्ही चूज करताना शक्यतो प्रिफरेबली चांगलं कॉलेज प्रिफर करा. त्यात आपण अलॉटमेंट टेक्स स्पेस बेसिस ऑफ दी एसएमएल हे आपण पाहिलं, ओनली अँड नॉट ऑन कॅटेगरी एसएमएल. तर पुन्हा एकदा सगळ्यांनी नोट करा की जे अलॉटमेंट होतं ते तुमच्या एसएमएल वर होतं आणि कॅटेगरीच्या एसएमएल वर होत नाही. मग कम्पॅरिझन ऑफ लास्ट इयर्स एसएमएल विथ आर एसएमएल गिव्स युअर आयडिया. नंतर व्हॉट विल हॅपन टू एसएमएल इफ दिस इयर्स पर्सेंटाइल इज लोअर देन द लास्ट इयर्स पर्सेंटाइल. एसएमएल इनक्रीज मीन्स मार्क्स डिक्रीज. डज एसएमएल चेंजेस अँड मूव अपवर्ड्स इन द नेक्स्ट राउंड. येस इट मीन्स स्टुडंट्स विथ लोअर मार्क्स आर मोर प्रॉबेबल टू गेट द सीट्स. म्हणजे यावर्षीचा जो काही स्कोर एसएमएल जसे आले असेल त्याप्रमाणे तुम्हाला आयदर चान्सेस मिळतील किंवा तुमचे चान्सेस कमी होतील. आता हे मगाशी आपण ही स्लाइड बघितली, 9 digits असतात. पुन्हा एकदा रिपीट करतो, पहिले 4 digits म्हणजे जो काही कॉलेज कोड आहे ते, नंतर तुमचा कुठला ब्रांच आहे ते ब्रांच कोड, 1 म्हणजे बाय डिफॉल्ट आता सगळीकडे स्कॉलरशिप आहे त्यामुळे तो 8 digits 1 येणार, आणि 9th digit जो आहे तो टी म्हणजे ट्युशन फी. आता मी अजून एक माहिती देतो, काही ठिकाणी सँडविच कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये 1 वर्षाचा इंटर्नशिप असतो. जसं आमच्या कॉलेजमध्येच आमच्याकडे मेकॅनिकल सँडविच कोर्स आहे, तर ते सुद्धा असे काही कोर्सेस गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहेत किंवा इतर कॉलेजमध्ये, त्या अगदी उत्तम कोर्स. जसं एमआयटी औरंगाबादला पण असे कोर्सेस काही आहेत. नंतर कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म्स, आता हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. ऑनलाईन कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म, नो नीड टू गो टू एफसी ऑर कन्फर्मेशन. डोंट डिस्कस ऑर कॉपी द प्रेफरन्स ऑफ अदर्स. आता हे सुद्धा एक तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की शक्यतो प्रेफरन्स असताना मी जे काही तुम्हाला सूचना केल्या किंवा तुमच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रेफरन्स भरा. आपल्या मित्र किंवा मित्र मैत्रिणींचे प्रेफरन्सेस बघून भरू नका, कारण ते तुमचे तसे कॉम्पिटिटर्सच असतात. त्यामुळे तुम्ही भरताना अगदी कॉशियसली फॉर्म भरत चला,
आणि त्याच्यामध्ये मी परत एकदा म्हणतो की तुमचे काउन्सिलर्स डोके सर तुम्हाला अत्यंत व्यवस्थित मदत करतील त्या केसमध्ये. आता हाऊ डज अलॉटमेंट टेक प्लेस, मी आता इथे एक एक्झाम्पल मगाशी जे तुम्हाला सांगितलं होतं तो एक परत एक केस घेतोय आपण. त्या मगाशच्या स्लाइड वरती जाऊया परत, मी का त्या आपल्या चार्ट वरती जातो आणि परत आपण या स्लाइडला येऊया म्हणजे तुम्हाला ती थोडी क्लिअरिटी येईल त्याच्यामध्ये. आपण या स्लाइडवर येतोय परत एकदा आणि जो शेवटचा कॉलम आहे जनरल त्याच्यामध्ये आपण जे काही सीट्स आहेत 13.5 म्हणजे 14 सीट्स आपण धरू तर त्याच्यामध्ये 70% कुणाला जाणार आहेत मुलांना, म्हणजे 10.5 सीट्स मुलांना गेले आणि 4 मुलींना गेल्या. हे क्लिअर आहे का तुम्हाला? म्हणजे प्रत्येक कॅटेगरीमध्ये बॉईज आणि गर्ल्सचा कोटा आहे 70-30. हे क्लिअर आहे का मला सांगा, जरा चॅट बॉक्स मध्ये टाका. प्रत्येक कॅटेगरीमध्ये तुम्हाला येस. आता आपण हा चार्ट बघितलाय, आता आपण त्या स्लाइडवर जाऊ. तिथं मी तुम्हाला केसेस सांगणार आहे, तुमच्या अजून हे क्लिअर येईल की नक्की कशा सीट्स तिथं अलॉट होतात. म्हणजे ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी खूपच फायद्याचं आहे खरं हे, पण मुलांसाठी जरा तोटा असतो याच्यामध्ये. तर तेच आपण एक जस्ट आता या सॅम्पल्स बुक की नक्की अलॉटमेंट कसं होतं आणि ज्या मुली आहेत त्यांना अनेकदा त्याचा फायदाच होतोय. आता आपण इथे केस धरली की हाऊ डज अलॉटमेंट टेक प्लेस. इथे आपण एक जनरल एक्झाम्पल घेतलंय की तुमचा स्टेट मेरिट लिस्ट 200 नंबर आहे, ऑप्शन सीओपी मेकॅनिकल, तिथं त्यांनी प्रेफरन्स 5 टाकलाय, तर हु विल गेट दी अलॉटमेंट. आणि दुसऱ्यानी 201 वाल्यानी सीओपी मेकॅनिकल टाकलाय, त्याचा प्रेफरन्स नंबर 1 आहे. पण ज्यावेळेस आता अलॉटमेंट सीटची होत असते, मी परत एकदा रिपीट करतो, आता अलॉटमेंट कशी होती आपण बघूया. आता कसं होतं की बाबा सगळ्यात पहिलं स्टेट मेरिट लिस्ट घेणार ते, त्यांनी काय काय चॉईसेस दिले बाबा, त्यांनी पहिलं सीओपी दिलं असेल त्याला ठीक होणार, नंतर दुसरं मेरिट लिस्टवर येणार, नंतर तिसरं चौथं, जसं जसं त्या जागा भरत जातील तसं तसं पुढे येतात. तर आता आपण इथं एक्झाम्पल काय घेतलेलं आहे बघा तुम्ही की 200 नंबर जो 201 पेक्षा वरती आहे आणि त्याचा 5 चॉईस जरी मेकॅनिकल असेल तरी सीट कुणाला अलॉट होणार आहे, ज्याचा प्रेफरन्स नंबर ज्यांनी प्रेफरन्स मेकॅनिकला 5 दिले तरी त्याला ती सीट अलॉट होणार. कारण तिथं अलॉटमेंट होताना काय बघितलं जातं की आता ठीक आहे मी 200 नंबर घेतला त्याच्यामध्ये बाबा त्यांनी पहिलं प्रेफरन्स कम्प्युटर दिलं, आयटी दिलं, हे डेटा सायन्स दिलं, अजून काही दिलं आणि 5 त्यांनी मेकॅनिकल दिला, पण तो वरती आहे आणि सीओपीला ती जागा उपलब्ध आहे मेकॅनिकलची म्हणून त्याला ती सीट अलॉट होणार आहे. वेरॅज 201 नंबरनी जरी त्याचा प्रेफरन्स मेकॅनिकल सीओपी पहिला दिला असला तरी त्याला ती सीट अलॉट होणार नाही. ही झाली एक केस की अलॉटमेंट कसं होतं, तर प्युअरली स्टेट मेरिट लिस्ट वरतीच अलॉटमेंट होत आहे. आता आपण बॉयज आणि गर्ल्स मध्ये येऊया. आता इथे थोडस जे मी मगाशी बोललो की गर्ल्सला फायदा कसा होतो ते आपण बघूया. आता ही केस आपण घेऊया की सीट्स ज्या आहेत, आता सगळ्यात पहिल्यांदा की 10 सीट्स आपण मगाशी बोललो, आता त्याच्यामध्ये मुलीचा स्कोर जर त्या मेरिटमध्ये बसत असेल मुलांच्या वरती तर सगळ्यात पहिलं काय होणार, त्या मुलीला ती सीट अलॉट होणार आहे जनरल मधनं. आणि त्या ज्या 10 सीट्स मगाशी मुलांना होत्या ओपन मधल्या त्यातली एक सीट कमी होणार आहे. समजा अजून एक दुसरी मुलगी आहे ती सुद्धा त्या मेरिटमध्ये वरची, तर तिलाही 2 म्हणजे काय होणार, त्या मुलांच्या 2 सीट्स कमी होणार. वेरॅज ज्या खाली 4 सीट्स आपण मुलींच्या बघितल्या त्या 4 सीट्स इंटॅक्ट राहणार आहेत. तुमच्या लक्षात आहे का मी परत एकदा सांगतो की मुलांचा तोटा कसा होतो, जर मुलींचे मार्क्स चांगले असतील त्या जर त्या मेरिट मध्ये एसएमएल मध्ये जर त्या वरती असतील तर पहिल्या त्यांना जनरल मधनं सीट्स अलॉट होतात आणि मग नंतर त्या त्यांच्या लेडीज कोटा मध्ये जातात. हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. सिमिलर थिंग हॅपन्स विथ द गर्ल्स इन द कॅटेगरी ऑल्सो, म्हणजे मुलींना त्याच्यामध्ये जास्त बेनिफिट मिळतोय. म्हणजे आणि आपण अनेकदा पाहिलंय की मुलींचे स्कोर चांगले असल्यामुळं मग जे अनेकदा आपण म्हणतो की मुलांना बाबा चांगल्या कॉलेजमध्ये सीट्स मिळाल्या किंवा बाबा आमचा मेरिट चांगला असून सुद्धा मिळाला नाही, तर त्याचं कारण की ज्या मुली आहेत त्या पहिल्या जनरल सीट्स त्यांना अलॉट होतात आणि मग नंतर त्या त्यांच्या कोटामध्ये जातात. तर ही एक गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. आता मी पुन्हा एकदा तीच स्लाइड इथं टाकलेली, आपण हे जे एक्झाम्पल बघितलं 10 आणि 4 तर या मुलींना जर चांगला स्कोर असेल तर ती पहिली मुलगी या ह्याच्यातली बॉईज मधली सीट घेईल, म्हणजे या बॉईज मधली एक सीट कमी झाली वेरे या 4 इंटॅक्ट राहिला. दुसरी मुलगी आली तिचा स्कोर चांगला आहे तर ती परत या बॉईज मधली सीट तिला अलॉट होईल, पण या 4 सीट्स इंटॅक्ट. मग ज्यावेळेस या सगळ्या अलॉट होईल त्याच्यानंतर गर्ल्स ची गर्ल्सला मिळणार. सेम थिंग हॅपन्स इन एनी ऑफ द कॅटेगरी ऑल्सो.
आणि पुन्हा एकदा सांगतो या ईडब्ल्यूएस किंवा ट्युशन फीवर मध्ये असा काही प्रकार नाही, तिथं स्ट्रेट अवे तुमच्या ज्या काही मेरिट नंबर असेल त्याप्रमाणे ह्या सीट्स अलॉट होणार आहेत तुम्हाला प्युअरली ऑन मेरिट बेसिस. आता हाऊ डज अलॉटमेंट टेक प्लेस, विच सीट टॉप एस सी मेल स्टुडंट विल गेट, यू विल गेट. आता परत याच्यामध्ये तोच प्रकार होतो की समजा जर एस सी कॅन्डिडेटचा मुलगा आहे आणि त्याचा स्कोर ओपन कॅन्डिडेट मध्ये असेल, तर मगाशी जे आपण 10 सीट्स मध्ये बघितलं की मुलींचा स्कोर ओपन मधल्या मुलीचा स्कोर चांगला असेल तर ती त्यातली एक सीट घेतली. आता अजून करा की कॅटेगरी मधल्या मुलांचा स्कोर एस सी कॅटेगरी मधला मुलगा आहे पण त्याचा खूपच चांगला स्कोर आहे तर तो अजून एक ओपन मधली सीट कमी करणार आहे तुमची, त्यामुळे ज्या ओपनच्या सीट्स आहेत त्या खूप कमी कमी होत जातात. तर त्याचा हा एक्झाम्पल आहे. ही विल गेट जनरल कॅटेगरी सीट दॅट इज आउट ऑफ 10. विच टाईप ऑफ सीट ओपन फिमेल स्टुडंट विल गेट, शी विल गेट लेडी जनरल सीट दॅट इज आउट ऑफ 4. ओके, तर हे आपण ह्या एक्झाम्पल पाहिले दोन्ही. आता ऍक्सेप्टन्स ऑफ सीट मध्ये हे महत्वाचं आहे. आता आपण इथं ऍक्सेप्ट करताना कसं करणार आहोत या स्टेप मध्ये येतोय आपण. आता आपण हे ऑप्शन फॉर्म फिलिंग बघितलं, कॉलेजचे कोड बघितलं, कॉलेज ब्रांच कशी सिलेक्ट करायची, ओव्हरऑल त्याचं कॅटेगरायझेशन बघितलं सीट्सचं. आता द कॅन्डिडेट कॅन ऍक्सेप्ट द अलॉटेड सीट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ऍज पर द अलॉटमेंट ऑफ कॅपराउंड. इन द फर्स्ट स्टेप द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू सेल्फ व्हेरीफाय ऑल द डिटेल्स. Then in the second step, the candidate is required to freeze or not freeze. आता इथे बरेचदा लोकांचं कन्फ्युजन होतं की फ्रीज आणि नॉट फ्रीज कधी आणि कसं करायचं. तर आता याच्यामध्ये जर तुम्ही चॉईस नंबर 1 दिला आणि तुम्हाला जर ते कॉलेज अलॉट झालं तर तो तुमचा ऑटो फ्रीज होतो. जर समजा तुमचं त्याच्यापेक्षा दुसरं कॉलेज मिळालं तर यू कॅन गो इन टू नॉट फ्रीज. फक्त हा जो शेवटचा पॉईंट आहे हा सगळ्यांनी कृपया लक्षात ठेवा. द सीट ऍक्सेप्टन्स फी शॅल बी 1000 फॉर ऑल ऍडमिट कॅन्डिडेट्स अँड द सेम शॅल बी ट्रीटेड एज नॉन रिफंडेबल. जर तुम्ही फ्रीज किंवा नॉट फ्रीज केलं तरी तुम्हाला तो 1000 रुपीज भरून न त्याच्यानंतरच मग तुम्हाला सेकंड राऊंडला जायचं. तर कृपया ज्यावेळेस तुम्ही ऍक्सेप्टन्स ऑफ सीटला म्हणजे वेदर तुम्ही फ्रीज करा किंवा नॉट फ्रीज करा तरी तुम्हाला ते पहिल्या याच्यामध्ये 1000 रुपये भरायचे. तुम्ही जर ते भरले नाहीत तर कदाचित तुम्ही त्या राऊंडच्या बाहेर जाऊ शकता. तर हे एक साधारण नोटिंग सगळ्यांनी ठेवा. मी आता हा चार्ट तयार केलाय, आपण बघूया की चार्ट कसा आहे हा. आता सीट ऍक्सेप्टन्स त्याच्यामध्ये सीट अलॉट झाली तुम्हाला तर त्याच्यामध्ये तुम्ही आयदर फ्रीज किंवा नॉट फ्रीज करणार. तर आता त्याच्यामध्ये असं आपण म्हणतोय की फर्स्ट ऑप्शन अलॉटेड देन ऑटो फ्रीज होतील. ऑटो फ्रीज झाली की तुम्हाला काय करायचं, पे सीट ऍक्सेप्टन्स फी ऑनलाईन आणि रिपोर्ट टू द कॉलेज इन्स्टिट्यूट. जर समजा तुम्हाला फर्स्ट ऑप्शन नाही पण सेकंड ऑप्शन मधली कुठली झाली तर तुम्ही काय करू शकता, अदर देन फर्स्ट ऑप्शन इज अलॉटेड तुम्ही ती आयदर फ्रीज पण करू शकता किंवा नॉट फ्रीज करू शकता. आता जर तुम्ही ती अदर ऑप्शन तुम्हाला मिळालं फ्रीज केलीत तर मग पे करायचे फीज आणि कॉलेजवर रिपोर्ट करायचं. समजा तुम्हाला ती नकोय तर तुम्ही काय करता, नॉट फ्रीज करता, पे ऍक्सेप्टन्स पे सीट ऍक्सेप्टन्स फी. जरी नॉट फ्रीज केलं तरी तुम्ही हा मुद्दा लक्षात ठेवा, तिथं तरीही तुम्हाला ती फी भरायची आणि वेट फॉर द सेकंड राऊंड. आणि मग ज्या केसमध्ये जर तुम्हाला सीटच अलॉट झाली नसेल तर वेट फॉर द नेक्स्ट राऊंड. तर हा एक जनरल चार्ट आहे की बाबा कशा पद्धतीने आपण राऊंड 1 आणि राऊंड 2 मध्ये जात असतो. त्याच्यानंतर गाईडलाईन्स अबाउट फीज नॉट फीज, मी पुन्हा एकदा हे मुद्दामून इथं राईटअप मध्ये ठेवले. मी हे वाचत नाही, तुम्हाला फक्त एक 2 मिनिटं देतो. कृपया तुम्ही सगळ्यांनी हे वाचा आणि पाहिजे त्याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्ही सगळ्यांनी. मग असं चार्ट फक्त मी इथे राईटअप फॉर्म मध्ये दिला. विल मूव ऑन टू दी नेक्स्ट स्लाइड. आता कॅप राऊंड 2 आणि 3 हु कॅन पार्टिसिपेट. सो कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रेफरन्स अँड ऍक्सेप्टेड द सीट फ्रॉम कॅन्डिडेट लॉग इन. कॅन्डिडेट हु हॅव बीन अलॉटेड सीट अदर दॅन द फर्स्ट प्रेफरन्स अँड नॉट ऍक्सेप्टेड द सीट फ्रॉम द कॅन्डिडेट लॉग इन. कॅन्डिडेट्स हु हॅव नॉट बीन अलॉटेड एनी सीट इन any of the previous rounds and candidates who did not participate. Failure of filling option form in previous rounds. तर हे कोण जाऊ शकतं राऊंड 2 आणि 3 मध्ये, या वेगवेगळ्या केसेस आपण इथं दिलेल्या आहेत. नंतर इफ नो सीट्स अलॉटेड ड्युरिंग द कॅप राऊंड मग काय करायचं. आता याच्यामध्ये इफ द कॅन्डिडेट
verifies user application from the FC after the last document verification and confirmation application form, then he is not eligible for participation in cap rounds. जर त्याच्यानंतर जर झालं तुमच्या तारखेनंतर if no seat allotted or admission cancelled, then you are eligible for institute round किंवा non cap round साठी तुम्ही किंवा vacancy round ज्याला म्हणतो तिथे जाऊ शकता. मग institutional round or non cap round or vacancy round is scheduled at the end of the cap rounds. नंतर all the rules applicable to cap round are also applicable to non cap round, that is on the basis of merit and state general merit list. तर हे सुद्धा तुम्ही कृपया सगळ्यांनी नोंद करून ठेवा की इफ नो सीट अलॉटमेंट ड्युरिंग द कॅप राउंड मग काय करायचं आपण. तर ह्या तुम्हाला फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. नंतर परत मी तोच फ्लो चार्ट इथे ठेवलेला आहे. परत मी एकदा रिव्हिजन म्हणून हा फ्लो चार्ट पूर्ण वाचतो तुमच्यासाठी. तर आता सगळ्यात पहिले ऍडव्हर्टाइजमेंट बाय द स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट, म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट. नंतर ऑनलाईन फिलिंग ऑफ द अँड सबमिशन ऑफ द फॉर्म, अपिअरिंग फॉर सीईटी एक्झाम तुमचं झालेलं आहे, डिक्लेरेशन ऑफ सीईटी रिझल्ट, नंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि इंजिनिअरिंग ऍडमिशन, नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर फिलिंग ऑफ द ऑप्शन फॉर्म, सीट अलॉटमेंट फॉर कॅप वन कॅप टू राऊंड, नंतर कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन थ्रू कॅन्डिडेट लॉग इन, फिलिंग अप ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड थ्री, नंतर सीट अलॉटमेंट फॉर कॅप राऊंड थ्री, रिपोर्टिंग अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन आणि कोर्स अनाउन्समेंट. आता हा कॅप राऊंड थ्री म्हणजे हा जो काही इन्स्टिट्यूट लेवल किंवा वेकन्सी राऊंड जो म्हणतो तो आहे. आता ऍट द टाइम ऑफ सेल्फ व्हेरिफिकेशन, इफ द कॅन्डिडेट हॅज अलॉटेड सीट ऑन द बेसिस ऑफ क्लेम मेड इन द ऍप्लिकेशन अँड फेल्स टू प्रोड्यूस द डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ द क्लेम, द अलॉटमेंट शॅल स्टँड कॅन्सल ऑटोमॅटिकली अँड द सीट शॅल बिकम अवेलेबल फॉर अलॉटमेंट इन फर्दर राऊंड्स. मी पुन्हा एकदा सांगतोय की जे विद्यार्थी कॅटेगरी मधले आहेत त्यांचे कृपया तुमचे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का नाही बघा, कारण ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला लास्ट डेट पर्यंत तुमच्याकडे जर डॉक्युमेंट्स नसतील तर तुमची ती ऍडमिशन स्टँड कॅन्सल आहे. कृपया सगळ्यांनी जे विद्यार्थ्यांकडे डॉक्युमेंट्स नसतील, स्पेशली बरेचदा कास्ट व्हॅलिडिटीसाठी डिले होतो किंवा जे नॉन क्रिमी लेअर आहेत काही विद्यार्थ्यांचे, इन्कमचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते उपलब्ध होत नाहीत, तर अशा विद्यार्थ्यांनी कृपयाची नोंद घ्या आणि ते वेळेत डॉक्युमेंट्स तुमचे येतील असं बघा. नंतर प्रोव्हिजन्स टू व्हेरीफाय एरर्स ड्युरिंग द सेल्फ व्हेरिफिकेशन, याच्यामध्ये जर काही तुमच्या चुका घडल्या असतील तर ते तुम्ही जसं मी मगाशी बोललो तर ते कॅप सेंटरला सॉरी फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन तुम्ही ते चेंजेस करू शकता. म्हणून मी पहिलं जे तुम्हाला सांगितलं की शक्यतो प्रिफरेबली तुम्ही फॅसिलिटेशन सेंटरलाच व्हिजिट करून तुमचं जे काही रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते तिथं जाऊन करा, म्हणजे ह्या ज्या काही इतर अन्नावादांनी ज्या काही आपल्या हातून चुका होतात त्या होणार नाहीत. त्याच्यानंतर जनरल रूल्स रिलेटेड टू अलॉटमेंट, आपण एक आउट ऑफ द लेस दॅन टू, मी हे काही जास्त सांगत नाही कारण याच्यात डिफेन्स कोटा आणि इतर गोष्टी आहेत, कदाचित त्या बऱ्याचशा तुम्हाला लागू काही होणार नाहीयेत, तर आपण त्याच्यावर जनरल रूल्स रिलेटेड टू अलॉटमेंट हे मी काही आता सांगत नाहीये. आणि आता मी अगदी शेवटच्या फेजवरती येतो, मी फक्त आमच्या कॉलेजेस बद्दलची माहिती सांगतोय. आमचं जे आहे कॉलेज इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, हे ऑटोनॉमस कॉलेज आहे, 1999 साली चालू आलं, 25 वर्ष आम्ही पूर्ण करतोय. आपल्याकडे म्हणजे खूप ऍकलॉट्स आहेत, मी ते काही वाचत नाही, नॅक ए प्लस, NBA, टॉप 200 कॉलेजमध्ये, NRF 157 आमचं इनोव्हेशन मध्ये रँकिंग आहे, अशा अनेक ऍकलॉट्स आहेत आमच्याकडे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्ही वेबसाईट व्हिजिट करा. मी फक्त आमच्या ज्या ब्रांचेस आहेत, 6 ब्रांचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत, AI डेटा सायन्स 120 इंटेक आहे, कम्प्युटर 120 इंटेक आहे, ENDC 120 इंटेक आहे, इलेक्ट्रिकल 60, इन्स्ट्रुमेंटेशन 60 आणि IT 60 आहे. आणि यावर्षीपासून आम्ही ऑटोनॉमस कॉलेज झालेलो आहे, सेकंड बॅचला तुम्ही याल. आणि त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं की NEP नुसार खूप साऱ्या गोष्टी चेंजेस झाल्यात ज्याचा तुम्हाला खूप अत्यंत चांगला फायदा होऊ शकतो. स्ट्रक्चर आणि सिलेबस हा सगळा आपल्या याच्यावरती वेबसाईटवरती उपलब्ध आहे. तसेच आमच्याकडे 2 ME कोर्सेस आहेत, ME पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि ME VLS आहे, आणि PhD रिसर्च सेंटर आहे आमच्याकडे. नंतर आमचं दुसरं जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे, हे सुद्धा कॉलेज 92 सालचं आहे, तिथं सुद्धा BE आणि ME कोर्सेस आहेत. तिथले कोर्सेस मी सांगतो कुठले कुठले, केमिकल 60, सिव्हिल 120, कम्प्युटर 120, इलेक्ट्रिकल 60, ENDC 60, मेकॅनिकल 120, मेकॅनिकल सँडविच मगाशी मी जे तुम्हाला सांगितलो, आता हे प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या ऐवजी तिथं 30 आणि रोबोटिक्स ऑटोमेशन 30. तर हा जो सँडविच कोर्स आहे हा खूपच चांगला आहे, याच्यामध्ये एक वर्ष तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये राहायला मिळतं, म्हणजे जे आपण इंटर्नशिप म्हणतो, आणि तिथे एक 10 कोर्सेस तुमचे कमी होतात. त्याच्यानंतर मग इथे ME कोर्सेस ते मी काही सांगत नाहीत, 6 कोर्सेस आहेत, 18 इंटेक आहे. नंतर मी प्लेसमेंट बद्दल बोलणार आहे, आमचे सर बोलतील. तसं आमच्याकडे हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग आहे,
नंतर कॉलेज ऑफ फार्मसी आहे आमच्याकडे, पॉलिटेक्निक आहे आमच्याकडे, आणि स्कॉलरशिप्स मगाशी ज्या आपण सांगितल्या त्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही फक्त काही लोक जे ईबीसी ज्यांना मिळतं म्हणजे ओपन कॅन्डिडेट मध्ये ज्यांचे इन्कम 8 लाखांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप अवेलेबल आहे, आणि ती फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी फक्त ओपन कॅटेगरी, त्यांच्यासाठी 50% ट्युशन फी आणि एक्झाम फी माफ आहे. मगाशी ही कॅटेगरी आपली तिथं नव्हती ईबीसी, पण ही कुणासाठी आहे, जे ओपन कॅटेगरी मधले विद्यार्थी आणि ज्यांचं इन्कम 8 लाखांपेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही फॅसिलिटी आहे. पुन्हा एकदा नोंद करा, मी मगाशी सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना शिकण्याची खरोखर इच्छा आहे पण ज्यांच्याकडे इकॉनॉमिक कंडिशन चांगली नाही त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारच्या स्कॉलरशिप उपलब्ध आहेत, आणि स्पेशली ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप अत्यंत महत्वाची स्कॉलरशिप आहे ईबीसी, ज्याला आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप म्हणतोय, आणि ज्यांचं उत्पन्न त्यासाठी ही तुम्हाला जे आहे सर्टिफिकेट 8 लाखांच्या खालचं लागणार आहे, आणि डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड इन्कम सर्टिफिकेट फ्रॉम तहसीलदार, रेशन कार्ड, एसएससी, एचएससी, कॅप अलॉटमेंट लेटर. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे तुमच्या ऍडमिशन झाल्यानंतरची स्कॉलरशिप आहे. म्हणजे तुम्ही समजा ओपन कॅटेगरीमध्ये ऍडमिशन घेतली आणि जर तुमचं उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपसाठी पात्र ठरता. परत एकदा मी सांगतोय, तर जर जे विद्यार्थी असतील, आणि मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्यासारख्या कॉलेजमध्ये जर तुम्ही ईबीसी कॅन्डिडेट असाल तर तुम्ही जर ते सगळे डॉक्युमेंट्स असतील तर कदाचित ऍडमिशनच्या वेळेस सुद्धा तुमच्याकडनं फुल फी घेतली जात नाही, कारण तुमचा लगेच फॉर्म भरून घेतला जातो ईबीसीचा. तर हे लक्षात ठेवू शकता तुम्ही, आणि जरी काही वेळेस डॉक्युमेंट्स नसतील तर त्यावेळेस तुम्हाला फुल फी भरावं लागेल, पण डॉक्युमेंट जर वेळेत आले तर ती 50% फी तुमची तुम्हाला रिफंड होते. मग नंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल अलाउन्स आहे, तर तो पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद साठी 3,000 इच म्हणते स्कॉलरशिप, म्हणजे विद्यार्थी बाहेर नाही येऊन ह्या सिटीमध्ये त्यांच्यासाठी 3,000 आहे आणि अदर रिजन साठी 2,000 आहे. ह्याच्यामध्ये फक्त काय आहे की ज्या विद्यार्थ्यांचे पालक फार्मर आहेत किंवा जे मॅन्युअल लेबर करतात किंवा ज्या पालकांचं उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख हॉस्टेल अलाउन्स हे मिळतं. तर अशा विद्यार्थी जे कोणी असतील याची नोंद घ्या तुम्ही, आणि हे सुद्धा ऍडमिशन नंतर तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये माहिती दिली जातीच. जे विद्यार्थी ज्यांचे पालक जिल्हा परिषदचे सेकंडरी किंवा प्रायमरी टीचर आहेत त्यांना नो इन्कम लिमिट, ओनली फॉर ओपन कॅटेगरी. तिथं 4,000 तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. स्टुडंट शुड बी डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र कॉलेजमधून मायनॉरिटी स्कॉलरशिप. परत जे विद्यार्थी मुस्लिम, बुद्धिस्ट, जैन, ख्रिश्चन या कॅटेगरीतले असतील, डोमिसाइल महाराष्ट्र असतील, तर त्यांना परत 25,000 मायनॉरिटी स्कॉलरशिप उपलब्ध होती. फक्त इन्कम लिमिट 2.5 लाखांपेक्षा कमी पाहिजे, हे आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्राचे आणि याची डीटीईच्या साईटवर तुम्हाला माहिती आहे. नंतर सेंटर सेक्टर स्कॉलरशिप ही परत फॉर ऑल कॅटेगरी स्टुडंट, डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र पाहिजे, नो इन्कम लिमिट, एचएससी 80% जास्त पाहिजे आणि 10,000 तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. नंतर एक प्रगती स्कॉलरशिप आहे, एआयसीटीची स्कीम आहे, ज्या गर्ल विद्यार्थी ज्यांना इतर कुठली स्कॉलरशिप मिळत नाही तर त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप उपलब्ध आहे. ती बहुतेक कॉलेजेस भरून घेतात, आणि जर त्याच्यातलं डिफरंटली एबल स्टुडंट्स काही असेल तर त्यांच्यासाठी सक्षम स्कॉलरशिप ही सुद्धा उपलब्ध आहे, आणि या एआयसीटी कडनं स्कॉलरशिप दिल्या जातात. नंतर सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी ही सुद्धा एक स्कॉलरशिप आहे. नंतर इंडियन ऑइल स्कॉलरशिप देतं, कमिन्स स्कॉलरशिप देतं, लीला पुनावाला स्कॉलरशिप देतं, रसिकलाल माणिकचंद धारीवाल स्कॉलरशिप देतं, पर्सिस्टंट स्कॉलरशिप देतं गर्लसाठी, आणि अशा खूप साऱ्या स्कॉलरशिप्स आहेत. आणि याची एक इथं लिस्ट दिली आहे मी, त्याची आमच्या वेबसाईटवर पण लिस्ट आहे, तुम्हाला एक क्यू आर कोड एंड लाईल तो स्कॅन करा, त्याच्यावर तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल स्कॉलरशिपची. हा एक मी 1-2 मिनिटं ठेवतो, हा क्यू आर कोड स्कॅन करा आणि किंवा ती जी लिंक आहे ती तुम्ही वापरून सगळ्या ज्या काही स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत याची तुम्हाला माहिती उपलब्ध असेल. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की ज्या विद्यार्थ्यांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड वीक असेल कृपया यापैकी कुठली ना कुठली तरी स्कॉलरशिप नक्कीच तुम्हाला उपलब्ध होईल. आणि नंतर बँक सुद्धा, अनेक बँक लोन देतात, नॅशनलाइज बँक, त्याची सुद्धा लिस्ट आहे, तर तसाही तुम्ही प्रयत्न करू शकता. ही बँकांची लिस्ट आहे, आणि जसं आता आपण हा सेशन घेतला तसं फ्री काउन्सिलिंग जसं सर करतात तशाच जर इतर कुणाला काही माहिती पाहिजे असेल जसं आमच्याकडे फॅसिलिटेशन सेंटर आहे, तुम्ही येऊन ते बघू शकता, माहिती घेऊ शकता. ते आमचं जे इन्स्टिट्यूशन सोशल रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या अंडर आम्ही करतो. आमचा मेल आय डी आणि पत्ता आहे, हा तुम्ही स्कॅन करून घेऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की पुण्यात येऊन बघा, केव्हाही कॅम्पसला येऊन व्हिजिट तुम्ही करू शकता. आता आपण एक काम करतोय, आपण
मी एक फक्त 5 मिनिटात आमचे जे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर आहेत ते तुम्हाला एक फक्त प्लेसमेंट बद्दलची माहिती देत आहेत आणि मग नंतर आपण क्वेश्चन आन्सर सेशनला जाऊया. एक 2 मिनिटं फक्त ते त्यांचं स्लाइड्स चालू करू. These are some of our recruiters who come in our college for the placements. Almost 300 companies come and visit in our college for the placements of the students. So these are some of our major recruiters. The accreditation of MOUs of top companies in our college like TCS, Capgemini, Infosys, L&T, Accenture, Cognizant, Tech Mahindra, Birlasoft. So these are some of the major recruiters. These are some of the core recruiters like Thermax, Godrej & Boyce, Johnson Control, GE Aviation, General Electric Aviation, Schneider Electric, Nielsoft, Emerson, ISS. So these are some of the core recruiters. This is the placement statistics of last year, 2022-23 batch, in which we have won 1,354 total job offers, 1,459 internships were given, 27 lakhs was the highest package and 4.5 was the average package. These are some of the highlights of the highest package and the students are highlighted in this slide, in which the 27 lakhs package was given by Value Labs, 18 lakhs given by Cisco, Veritas gave 15.80 lakhs, Johnson Control gave 8.50 lakh, Batsol gave 8 lakhs and Emerson gave 8 lakhs package. So when you come for the campus placement drive, so there is some company eligibility criteria in which you have a 60% throughout the academics. Some companies allow for education gap maximum of 2 years. Some companies even come for the no percentage criteria. And regarding the selection process, first you have to appear for the written test. While you appear for the interviews, you have to appear for the written test, that is aptitude or technical test, then email writing or GD round, group discussion round, technical interview round or the HR round. So this is the training overview, that is campus to corporate readiness program. In our college, we train our students right from the first year till final year. So for first year, we go for the psychometric testing of individual students, one-to-one counseling of students. In the second year, we go for the soft skills, mathematical aptitude. In third year, we go for the mathematical aptitude. And the fourth year, we go for the soft skill interview techniques or mock interviews or the technical aptitude training we give to the students. These are some of the glimpses of these training sessions conducted. And this slide shows about the job fair that was conducted in AISSM's IOIT. 50,000 students, 150 companies in a single day. And below that, there were another job fair in which 10,000 students and 50 companies in a single day. This is the media coverage of that job fair, that the Pune's biggest job fair held at AISSM's IOIT. And some of the other campus recruitment drives in which the students are placed, around 1,200 students were placed. So these are the media coverages. Media coverages by the Navrashtra, Kesari, 1,200 students were placed. Thank you. आपण आता मी सगळ्यांना अनम्यूट करतोय आणि आता जे काही तुम्हाला क्वेरीज असतील त्या आपण 1-to-1 घेऊया क्वेरीज. मी सगळ्यांना अनम्यूट करतोय आता. हॅलो. हॅलो. आता तुम्ही प्रश्न विचारू शकता. हॅलो हॅलो सर.
हॅलो, एकच मिनिट. हॅलो हॅलो सर. हॅलो सर. हॅलो. हा, विचारू शकता तुम्ही प्रश्न? हा सर, फिजिकल स्क्रुटिनी मध्ये एक प्रश्न विचारायचा होता कि ते जे आपण डॉक्युमेंट्स आपण कॉपीज त्याच्या सबमिट करणार आहे त्या सेल्फ अटेस्टेड फॉर्म मध्ये लागतील का, आणि त्याच्या किती बंच लागतील सर, त्याची किती कॉपीज लागतील? मला मला ऐकू येत नाही, एक मिनिट होल्ड करा, मी परत एकदा प्रश्न विचारा. हॅलो. हा सर, बोला. आपण समजा फिजिकल स्क्रुटिनी हे जर ऑप्शन आपण सिलेक्ट केलं तर त्यात आपल्याला ते डॉक्युमेंट्सच्या कॉपीज ज्या आहेत त्या सेल्फ अटेस्टेड फॉर्म मध्ये सबमिट करायच्यात का, आणि जर किती कॉपीज त्याच्या सबमिट करायच्या, म्हणजे किती बंचेस सबमिट करायचे? बंचेस असे काही सबमिट नसतात करायचे, सबमिट काहीच करायचं नाहीये. ते तुम्ही ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करा, ते सेंटरला घेऊन येतो फिजिकली, आणि ती जी तिथली फॅसिलिटेशन सेंटरची जी लोक आहेत ती ते व्हेरीफाय करतात. आणि हॅलो हॅलो. हा, तुमच्या लक्षात येते मी काय बोललो ते? दुसरा काही प्रश्न अजून? हॅलो सर. गुड आफ्टरनून सर. तुम्ही डिफेन्स कोटा बद्दल काही सांगू शकता का? माझे फादर डिफेन्स मध्ये येतो म्हणून. कशाबद्दल? डिफेन्स कोटा. हा, डिफेन्स कोटा मी मगाशी सांगितलं, डिफेन्स कोटा असतो तर तुम्हाला त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करावं लागेल. आणि तो मगाशी मी जो सांगितला तर तो एक 5% आहे तो. तो असा प्रत्येक कॉलेजला नसतो, सीट वर नसतो, ते सीईटी सेल डिसाइड करतात. ओके सर. हॅलो सर. सर, माझं मी कास्ट व्हॅलिडिटीला अप्लाय केलंय पण ते अजून आलं नाही, मग ती मी रिसिप्ट दाखवली तर चालेल का? की माझं फक्त जे मी तुम्हाला मागे सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घ्यायला जाल त्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी असायला पाहिजे, तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. ओके सर, चालेल. हॅलो. हॅलो सर. जर आपण आता ऑनलाइन फॉर्म म्हणजे रजिस्टर केला याच्यावरून लॅपटॉप वरून घरून सुद्धा स्कॅन करून केलं त्याच्यानंतर व्हेरिफिकेशन साठी जाऊ शकतो ना आपण फिजिकली, आणि घरून भरता येईल ना सर? घरून भरता येईल ना सर लॅपटॉप वरून? स्कॅन करून अपलोड करू शकता आणि तुम्ही सेंटरला जाऊन व्हेरीफाय करू शकता मॅडम, काही हरकत नाही. तुम्ही काय करू शकता, हँड रेज करा म्हणजे मी त्यांना अनम्यूट करतो, त्याप्रमाणे आपल्याला मग बरं होईल. आता एको येतोय मग आपल्याकडे चॅट बॉक्स मध्ये क्वेश्चन टाका. हॅलो. हॅलो. मॅडम बोला तुम्ही. हॅलो. मॅडम तुमचं क्लिअर नाही येत आवाज मला. हॅलो. हा बोला. नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट आलेलं नाहीये सर आमचं. आवश्यक आहे तुम्हाला, मी जे सांगितलं ते लागणार आहे त्यावेळेस तुमच्या. आता त्याची अप्लाय केलेली असेल ती चालणार आहे मॅडम. चालेल. रिसीट आत्ता चालणार आहे.
पण ऍडमिशनला ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस तुमचं नॉन क्रिमी लेअर पाहिजे ओरिजिनल. ओके चालेल सर. पियुष कोण आहेत? प्रश्न विचारू शकता तुम्ही? हा बोला. हा बोला. हॅलो हॅलो. सर माझ्या मुलाचं आहे इन्कम सर्टिफिकेट च रिसीट आहे कारण ते निघत नाही इन्कम सर्टिफिकेट ऑनलाईन प्रॉब्लेम आहे तर चालेल का ते? आता मी सांगतोय की आता ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन आहे ना त्यावेळेस तुमची रिसीट चालणार आहे पण ज्यावेळेस ऍडमिशन साठी जाणार आहात त्यावेळेस ती ओरिजिनल लागणार आहे कंपल्सरी. मग ते तिन्ही पण नाही भेटलं त्यांच्या ते नॅशनॅलिटी डोमस आहे आणि त्याच्या रिसीटच भेटलं तिन्हीच्या पण. ठीक आहे ना मग त्यांच्याकडे फॉलोअप. हॅलो. नॉन क्रिमी लेअर साठी चालणार आहे पण नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल साठी नाही चालणार ते पाहिजे तुमच्याकडे डॉक्युमेंट. त्याच्या रिसीट आता चालणार नाही का त्याच्या? बर्थ सर्टिफिकेट वर जर तुमच्या असेल ते तर ते बर्थ सर्टिफिकेट पण चालेल त्याच्या ऐवजी का? हा किंवा लिव्हिंग तुमचं त्याच्यावर असतं आपलं नॅशनॅलिटी आणि हे असतं दिलेलं तसं जर असेल सर्टिफिकेट तर ते तुम्ही त्या सेंटरला घेऊन जावा तुमच्या तिथं फॅसिलिटेशन सेंटरला ते मदत करतील तुम्हाला. ओके ओके थँक्यू सर. हा बोला. हॅलो सर मला बेसिकली ईबीसी आणि ईडब्ल्यूएस यातला फरक सांगू शकाल का? हा ईबीसी आणि ईडब्ल्यूएस आता ईडब्ल्यूएस जे मराठा आरक्षणचं जे आलं होतं तर त्याच्यामध्ये त्यांनी 10% दिलेले आहेत त्या कॅटेगरीसाठी आणि ईबीसी म्हणजे जे ओपन कॅटेगरी आता पहिले मराठा पण सगळे ओपन मध्ये होते तर त्यावेळेस सुद्धा ज्या पालकांचा इन्कम लिमिट 8 लाखांपेक्षा कमी होतो त्यांना आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणायचो ईबीसी म्हणायचो आणि नंतर ही ईडब्ल्यूएस कॅटेगरी आली. आला फरक लक्षात? ईडब्ल्यूएस इज ओनली फॉर मराठाज. आलं लक्षात मॅडम? ओके. नेक्स्ट स्टेजेस. हॅलो. हा बोला. माझ्याकडे आता ओबीसी सर्टिफिकेट पण आहे कास्ट सर्टिफिकेट पण आहे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट पण आहे आणि नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट पण आहे पण ते स्टेट गव्हर्नमेंटचं आहे सेंट्रल ओबीसी नाही आहे माझ्याकडे ते चालतं ना? नाही नाही तसं काही नसतं सेंट्रल नाही चालतं चालतं. अच्छा महाराष्ट्रामधले ना पण? हो हो डोमिसाईल महाराष्ट्र मगाशी मी हो हो आहे डोमिसाईल काय महाराष्ट्रामधले ना तुम्ही प्रॉपर सगळं? हो 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 सर चालणार चाल चाल ठीक आहे सर. आरोही कोण आहे? आरोही प्रश्न विचार. हॅलो सर. हॅलो सर. हा बोला बोला. मला ना विचारायचं होतं आता कॉलेजचे म्हणजे कॅपराउंड कोणत्या तारखेपासून सुरू होत? नाही त्याचं मॅडम शेड्यूल यायचं अजून तेच मी मागे सांगितलं आता जे शेड्यूल आलेले आपल्याला तर ते आता रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन 3 तारखेपर्यंत रे आणि व्हेरिफिकेशन 4 तारखेपर्यंत जुलै 4 तीन आणि 4 आणि आता शेड्यूल आम्ही एक्सपेक्ट करतो यायला पाहिजे या 2-3 दिवसात येईल तुमचं शेड्यूल. हा प्रणव. हॅलो सर. हा बोला. ज्या नवीन ब्रँच आलात AIDS AIML किंवा AI त्याबद्दल काही सांगू शकता का त्याच्या जॉब फ्युचर? मी जसं मगाशी तुम्हाला बोलवतो की आता या ज्या नवीन ब्रँच या इमर्जिंग थ्रस्ट एरियाज किंवा इमर्जिंग एरिया म्हणून या आपलं जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे त्यांनी ह्या फोर्सी केला किंवा ह्या डोमेन मध्ये सुद्धा बरेच जॉब क्रिएट होऊ शकतात फ्युचरमध्ये म्हणून त्यांनी ह्या ब्रांचेस आणल्या आणि या सगळ्या ब्रांचेस ज्या आहेत त्या कम्प्युटर आणि आयटीशी अलाइड ब्रांचेस आहेत. तेव्हा जसं मगाशी मी बोललो की तुम्हाला जरी कम्प्युटर नाही मिळाले आयटी नाही तर यू कॅन प्रिफर फॉर AI डेटा सायन्स ऑर यू कॅन प्रिफर फॉर AIML अशा ज्या काही ब्रांचेस आहेत नवीन त्या सुद्धा तुम्ही प्रिफर करू शकता. ठीक आहे.
व्यंकट पाटील. हॅलो. हा बोला सर. आपल्याला ऍडमिशन करताना ओबीसी चा जास्त बेनिफिट होईल का ओपनचा? नाही, आता जर आपण ह्याच्या वाईज बघितले कट ऑफ आणि हे, तर ओबीसी आणि ओपन ऑलमोस्ट सेम जातात ना. त्यामुळे जर तुम्ही ओपन मधून घेतलं तुम्हाला स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळणार नाही. जर ओबीसी मधून घेतलं तर तुम्हाला 50% ट्युशन फी वे ऑफ होईल, तेवढा फायदा होऊ शकतो तुमचा. पण प्रोव्हाइडेड त्याचे डॉक्युमेंट असले पाहिजे, कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल. ओके. हो सर. ओके. कौस्तुभ. कौस्तुभ कोण आहे? संजय. संजय महाले. हा सर. सर माझ्याकडे हा ओबीसी सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे. बरोबर. हा, पण जर उत्पन्न 8 लाखाच्या वरती असेल तर ओबीसी च हे घेऊ शकतो का आपण? ओपन मध्ये तुम्ही ट्रीट व्हाल. ओपन मध्ये. ओपन मध्ये ट्रीट व्हाल. विकास शिरसाट. हॅलो. हा बोला. आवाज ब्रेक होतो आपला. आवाज ब्रेक होतो आपला. विकास शिरसाट. हॅलो सर. हा बोला सर. आपण ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर सबमिट केल्यानंतर आपण परत एडिट करू शकतो त्याला? काय काय काय? ऑप्शन फॉर्म भरून सबमिट केल्यानंतर एडिट करता येईल का? नाही नाही नाही. म्हणून तो खूप केअरफुली भरायचा. तुम्ही तुमच्या सिक्वेन्स सगळ्या बदलू शकता, बदलू शकतो. सत्यम. निखिल मोरे. हॅलो. हा बोला सर. जर आपण एनआरआय कोटेत गेलो सर, नंतर आपल्याला कॅबची प्रोसेस करता येईल का? नाही, पण तुम्हाला येणाऱ्या कोटासाठी त्याचे सर्टिफिकेट आहे का? तुमच्याकडे येणाऱ्या कोटामध्ये तुम्हाला ते सर्टिफिकेट लागतात गव्हर्नमेंटचे, तर तुम्ही ज्या कॉलेजला हा कोटा आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकता. कुणी त्याच्यामध्ये घेऊ शकत नाही ऍडमिशन. त्याच्यामध्ये फक्त प्रोसेस त्यांनी काय सांगितलेली की जर येणाऱ्या कोटामधल्या जर जागा उपलब्ध राहिल्या तर त्या मग त्या इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड असतो त्याच्यामध्ये त्या मिळू शकतात आपल्याला. पण त्याच्यामध्ये पण पहिला एनआरआय नसेल तर ओसीआय, मग नंतर इतर कॅटेगरीज त्या भरल्या, त्या पण नसतील तर मग त्या बाकी लोकांसाठी ओपन होत. लक्षात. तर माझा प्रश्न आहे, मुली माझी मुलगी आहे तर तिला सिव्हिलला ऍडमिशन घ्यायचं, तर आपण सिव्हिलला मुलीसाठी काय सजेस्ट करा? सिव्हिल साठी सुद्धा आजकाल खूपच ऑपॉर्च्युनिटीज आहेत. जर आपण पाहिलं तर ती गव्हर्नमेंट एमपीएससी यूपीएससी कुठलेही देऊन त्या जॉब मध्ये जाऊ शकते. प्लस आज अनेक सॉफ्टवेअर कंपन्या ज्याच्यामध्ये सिव्हिल बॅकग्राऊंड सुद्धा मुलं लागतात, त्यामुळे तिला त्या ऑप्शन खूप ओपन आहेत. म्हणजे अगदी तिला फील्डवरच राहील असं काही नाहीये. आणि सर दुसरा प्रश्न माझा महाले सरांनी आता विचारला त्या प्रश्नाशी संबंधित होता. स्टेट गव्हर्नमेंट ऑफ गुजरात आणि सुप्रीम कोर्टाचा 2019 चा निर्णय आहे, त्याच्यामुळे उत्पन्न असं काहीतरी म्हटलेलं आहे, तर 8 लाखाच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या पालकांना त्याचा काही फायदा होईल का? आता तरी त्या प्रोसेस अँगल मध्ये तसं काही दिलेलं नाही. कारण हे जे ऍडमिशन प्रोसेस वाले काय पाहणार की तुमच्या सर्टिफिकेट वरती काय इन्कम लिमिट आहे, त्यामुळे ते त्याचा तो परव्यू आपल्या इकडे ऍडमिशन मध्ये येणार नाही. परंतु शासनाने आम्हाला नॉन-क्रिमिनल व्हेरिफिकेशन होणार आहे. नॉन-क्रिमिनल सर्टिफिकेट जर शासनाने दिलेलं असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? काय 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 काय? शासनाने जर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट दिलेला असेल आपल्याला तर मग काहीच हरकत नाही. परंतु क्वेश्चन तिथे करणार नाहीये. अच्छा, परंतु पुढच्या वर्षी सर्टिफिकेट असेल सो यू गो इन टू दॅट कॅटेगरी.
हॅलो, परंतु दुसऱ्या तिसऱ्या वर्षी काय होईल त्याला परत घ्यावं लागेल, कंटिन्यू राहतील तुम्हाला ते दर ज्या त्या वेळेस द्यायचं ते सर्टिफिकेट तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही स्कॉलरशिपचा फॉर्म भराल त्यावेळेस ते त्यांना दरवर्षी ते मागतात सर्टिफिकेट. हॅलो हॅलो, हा बोला सर. सर माझे इन्कम 3.5 लाखापर्यंत आहे, ओपन मधून घ्यावं काही ESW मध्ये? आता तुमचे मार्क्स कसे, कारण आता मी एक फक्त तुम्हाला 89% वर्षी आले ना त्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं, त्यांच्याकडे सर्टिफिकेट नव्हते, त्यामुळे त्या वर्षी बऱ्याच कमी मेरिटच्या मुलांना सुद्धा चांगल्या ब्रांचेस मिळून गेल्या. पण आता जर तुम्ही कुठल्याही कॉलेजचं बघितलं कट ऑफ तर ते ओपन पेक्षा जास्त EWS ला, त्यामुळे तुम्ही ते मार्क्स तुमचे काय लेवल आहे त्याप्रमाणे यु कॅन डिसाइड. म्हणजे काही फरक पडतो का दोन्ही, किती डिफरन्स पडतो? सिमिलर आहे सर, कट ऑफ सिमिलरच आहे ना, म्हणजे काही ESW चा काही फायदा नाही असं विशेष काही. EWS चा फायदा आहे ना, जर समजा तुमचे मार्क किती, फी तुम्हाला मिळतात ना इथे EWS मध्ये, 50% फी कन्सेशन तुम्हाला EWS मधून गेला तुम्ही तर 50%. आणि ओपन मध्ये नाही, ओपन मध्ये नाही ना, ओपन मध्ये जर तुमचं परत दोन मागे सांगितलं मी तुम्हाला EBC जी आहे स्कॉलरशिप ती तुम्हाला मिळू शकते, ती पण आहे फॅसिलिटी त्याच्यात पण 50% आहे का दोन्हीकडे त्यांनी, कारण काय होतं EWS नव्हतं ना त्यावेळेस ते ओपनच्या सगळ्या, म्हणजे तो ब्राह्मण असू दे किंवा इतर, हो हो आमच्या वेळेस शाळेच्या वेळेस होतं ते EBC अवेलेबल होती. हो हो हो, EBC भरून होऊ शकत ओपन मध्ये, होऊ शकतं तुमचं ओपन मधून झालं तुमचं ऍडमिशन समजा, तर तुमचे इन्कम कमी असेल तर तुम्ही नंतर तो EBC फॉर्म भरून ते फायदा घेऊ शकता तुम्ही स्कॉलरशिप, म्हणजे आधी ऍडमिशन करायचं नंतर त्याचा फायदा घ्यायचा, नंतर जाणार होतो कारण ते फॉर्म्स नंतर भरतात ना आपल्याला ऍडमिशन नंतर. आणि इन्कम सर काय तुमचं ओपन मधून होणार आहे त्यामुळे तिथं काही ते लागत नाही त्या गोष्टी. चालेल, आणि इन्कम सर्टिफिकेट ची रिसीट व्या असेल तर चालते का फक्त, कारण ते फार प्रॉब्लेम चालू आहे सध्याला ऑनलाईन निघत नाही. आता याच्या वेळेस आम्ही जे म्हटलं ना त्यावेळेस ती चालू शकते रिसीट, पण ज्यावेळेस तुम्ही फायनल कराल सर्टिफिकेट लागतं. हो त्यावेळेस येईल ना सर, 15-20 दिवस चालू शकेल. ओके सर, ओके थँक्यू. रेवती राऊत. हाय सर, माझ्या पप्पांचं डोमेसाईल सर्टिफिकेट नाहीये तर मग? नाही नाही, तुम्ही कुठं शिक्षण तुमचं 10वी 12वी कुठून झालेलं आहे? महाराष्ट्रामधूनच. सर्टिफिकेट नसेल तुमचे जे काही आता लिव्हिंग सर्टिफिकेट दिलं असेल तर त्याच्यावर तुमचं लिहिलं असेल स्टेट वगैरे, हो ते सुद्धा सर्टिफिकेट चालू शकतं तुमचं. ठीक आहे ठीक आहे, थँक्यू सर. स्नेहा कोण आहे? स्नेहा हॅलो सर. हा बोला. हा सर, ते EWS चे सर्टिफिकेट दरवर्षी काढावं लागते का? नाही नाही, मग गेल्या वर्षी EBC साठी ते तुमचं इन्कम लिमिट आहे ना ते काढावं लागतं तुम्हाला. नाही, गेल्या वर्षीचं EWS चं सर्टिफिकेट जर असेल आणि ह्या वर्षी 8 लाख+ झाली असेल इन्कम, आणि इन्कमच्या टर्म्स मध्ये तुम्हाला लागणार ते दरवर्षी, कारण ते इन्कम लिमिट वरती ना EWS जी कॅटेगरी आहे दॅट इज बेस्ड ऑन द इन्कम लिमिट. पण आता तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला जे असेल सर्टिफिकेट ते लागू होईल तुम्हाला, पुढच्या वर्षी कदाचित जर तो तुम्ही फॉर्म भरणार स्कॉलरशिप तर त्यावेळेस जर इन्कम लिमिट वाढलं तर कदाचित, पण माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक तो ते कंटिन्यू करतात काही विद्यार्थ्यांना आम्ही पाहिलेलं तसं. मग गेल्या वर्षीच आहे ते यूज करता येईल का? गेल्या वर्षीच नाही, या वर्षीच व्हॅलिड व्हॅलिड पाहिजे तुमच्या ऍडमिशनच्या वेळेस. आता 31st March 2024 अशी त्यांनी डेट दिलेली आहे क्लिअर, तिथपर्यंत व्हॅलिड पाहिजे ते. ठीक, थँक्यू सर. साक्षी. साक्षी हॅलो सर. हा बोला सर. मी ते डॉक्युमेंट्स लॅपटॉप वरन म्हणजे स्कॅन करून अपलोड केले, ते परत FC सेंटरला जाऊन व्हेरीफाय करता येतील का? हो करू शकता तुम्ही तिथे जाऊन, नो प्रॉब्लेम. ओके सर, थँक्यू. केतन. केतन जिवाडे.
हर्षल बोरसे सर मला माझी व्हॅलिडिटी नाही मिळाली अजून तर रजिस्ट्रेशन ओपन थ्रू घेतलं तर चालेल का ओपन मध्येच घ्यावं लागेल तर व्हॅलिडिटी नसेल तर त्याचा लाभ मिळणार नाही रिसिप्ट मिळालेली हॅलो सर ते रिसिप्ट मिळालेली तर ओबीसी थ्रू होणार नाही का मला आवाज तुमचा ऐकू येत नाहीये हॅलो हा बोला सर ओबीसी थ्रू रिसिप्ट मिळालं आहे तर ओबीसी थ्रू ऍडमिशन होणार नाही का नाही नाही होणार मॅन्डेटरी झाला तुमचं सर्टिफिकेट असतं आणि समजा तुम्ही अप्लाय केलंय आणि जर ते तुमच्या ऍडमिशन पर्यंत ऍडमिशन डेट पर्यंत जर तुम्हाला व्हॅलिडिटी नाही मिळत तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं हो आणि माझ्या पॅरेंट्सचा इन्कम 8 लाखापेक्षा कमी सर तर ईबीसी स्कॉलरशिप मिळेल ना सर हो मिळणार ना हो ओपन मध्ये तुम्ही घेतला आणि इन्कम तसं असेल तर तुम्हाला ते ईबीसीचा लाभ मिळू शकतो कोणत्याही कॉलेजमध्ये ना सर कुठल्याही कॉलेज कारण ही फॅसिलिटी आपल्या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने दिलेली आपल्याला फॅसिलिटी ईबीसीची हो सर ईबीसी आहे महाराष्ट्रात आहे ना तुमचं हो हा ठीक आहे मग काही प्रॉब्लेम नाही ओंकार देशमुख प्रशांत गिरमे हॅलो सर हा बोला सर मला एक डाउट होता की म्हणजे आपण सेकंड इयर मध्ये ब्रँच चेंज करायचे काही चान्सेस असतात ना असतात पण तुम्ही जर म्हणाल की मी आता एखादी सिव्हिल घेतो मला नंतर कम्प्युटर करायची तर ते जनरली चांगल्या कॉलेजमध्ये होऊ शकत नाही तर तुम्ही त्या भरोशावर शक्यतो राहू नका कारण एकतर काय होतं की कम्प्युटरची मुलं सोडत नाहीत आणि त्या जागा नसतात उपलब्ध तसं जर काही डॉक्टर इतर ब्रांचला तुम्हाला होतं इन्सूचा इलेक्ट्रिकल जातो इलेक्ट्रिकलचा ईएनटीसी जातो पण वरच्या ज्या टॉपच्या ब्रांचेस आहेत तिथं खूपच नाहीच होत जनरली सर अजून एक प्रश्न होता की जर एखादी कोर ब्रँच घेतली सिव्हिल मेकॅनिकल तर आपण जे टेक ब्रँच प्लेसमेंट साठी एलिजिबल असतो का म्हणजे हो असता तुम्ही असता बऱ्याचशा ज्या मेजर कंपनीज जसं आता तुमचं TCS इन्फोसिस टेक महिंद्र कॅपजेमिनी ह्या कंपन्या सगळ्या ब्रँच साठी ओपन असतात ओके ठीक शुक्रवार स्वाती येस सर दोन प्रश्न होते सर मला की जर आपण अपलोड केले सगळे डॉक्युमेंट लॅपटॉप वरून तर त्यानंतर व्हेरिफिकेशन साठी स्टुडंट असणं मस्ट आहे का हॅलो फिजिकली हॅलो फिजिकली जर केला असेल तर लागणार तुम्ही आता नाहीये का याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नाही म्हणजे स्टुडंट असलाच पाहिजे का व्हेरिफिकेशन वेळेस असायला असलेलं शक्यतो बरं पडत म्हणजे स्टुडंट असायला पाहिजे आणि सर दुसरं म्हणजे फादर्सचं डोमेसाईल कंपल्सरी आहे का सर अपलोड करताना नाही मी तुम्हाला सांगितलं ना जर फादर्सचं डोमेसाईल नसेल ना तर तुमचं जे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट काय ज्याच्यावर ते लिहिलेलं असतं ते चालू शकतं तुमचं शाळेचं किंवा याच अच्छा चालेल सर थँक्यू तुझ्या वाहक हॅलो हा बोला सर माझा प्रश्न होता AWS संदर्भात जर आपण AWS फॉर्म लावला असेल सर तर XYZ कॉलेजला जर मेरिट 1-2 मार्कांनी जास्त जात असेल तर आपण त्यासाठी ओपनचा फायदा घेऊ शकतो सर नाही मला कळलं ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना सर आपण AWS भरताना स्टार्टिंगला ऑप्शन टाकतो ना सर हो बरोबर त्यावेळी जर सपोज एखादं कॉलेज 89 जर कट अप असेल AWS आणि तो जो ओपनला सपोज 1-2 मार्कांनी कमी आहे तर आपण त्यावेळी ओपन थ्रू आपले रिझर्वेशन राहू शकतो का त्यांनी नाही नाही 1-2 मिनिटं मागाशी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की ट्युशन फी वेवर आणि AWS या ओवर अँड अबव्ह सीट्स आहेत त्यामुळे तिथं इंटरचेंज काही होत नाही त्या प्युअरली मेरिट वरती अलॉट होतात त्या सीट्स मगाशी मी तो चार दाखवला ना तुम्हाला मगाशी सांगताना पण सांगितलं होतं की ज्या
वरच्या सीट्स ऍडिशनल, तीन सीट्स या ट्यूशन फीवर आणि सहा सीट्स या ईडब्ल्यूएस च्या, त्या प्युअरली मेरिट बेस वरती अलॉट होतात, तिथे इंटरचेंजेबिलिटी नसते काही. सर आता सपोज एखादा राऊंड चालू आहे आणि त्या राऊंड मध्ये आपल्याला एडब्ल्यूएस थ्रू जर लागत नसेल तर त्यावेळी आपल्याला ओपन ओपन एने घेता येत नाही ते कॉलेज. हॅलो सर, आता याच्यामध्ये मग अशी मी सांगितल्याप्रमाणे जो तुम्ही ऑप्शन भरता त्यावेळेस तो ट्युशन फीवरला फक्त तो टीनी आहे बरोबर, ईडब्ल्यूएस साठी तसं नाहीये. ते डॉक्युमेंटच्या प्रमाणे तुमचं अलॉटमेंट होऊ शकतो. नऊ डिजिटचा दाखवला जातो फक्त ट्युशन फीसाठी, तो शेवटचा टी असेल तो ऑप्शन तसा आहे आणि बाकी याच्यासाठी तसे नाहीये. ऍज पर डॉक्युमेंट तुमचे मार्क हे मेरिट लिस्ट वेगळे लागणार. हो ओके सर. प्रशांत मंदे, तेजस लोखंडे, हॅलो हॅलो हा सर, ए आय एम एल बद्दल थोडी माहिती देता का, म्हणजे त्याच्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटीज आहे, पुढे कसं आहे काय? मगाशी सुद्धा एक प्रश्न विचारला होता, अर्पिता गुप्ता, अर्पिता गुप्ता हॅलो, हा गुड इव्हनिंग सर. मग सर माझा प्रश्न होता की फिजिकल साठी जावं की ई स्क्रुटनी साठी. मी मगाशी फिजिकल सजेस्ट केलं कारण काय होतं की काही चुका होत नाही आपल्या, तिथे लोक असं आपल्याला मदत करायला फॅसिलिटेशन सेंटर मध्ये, त्यामुळे व्यवस्थित होत. जायला काहीच हरकत नाहीये, जर खूपच तुम्ही लांब असाल तर मग ई स्क्रुटनी घेतलं तर बरं आहे, पण आम्ही ते सजेस्ट करू की शक्यतो फिजिकली गेला तर काही त्रुटी राहत नाहीत आपल्या. आणि ई स्क्रुटनी साठी किती दिवस लागतात? दिवस असं काही लागत नाही, तुम्ही अपलोड केलं की झालं. अजून फिजिकल साठी म्हणजे आपल्याला डेट आणि स्लॉट एक किंवा दोन दिवस, आणि आपल्याला डेट आणि स्लॉट चूज करावा लागतं की कोणत्या दिवशी डेट्स आणि स्लॉट येतो तुम्हाला. चालेल सर, थँक्यू सर. संस्कृती, हॅलो वैशाली, हॅलो महादेव, हॅलो. हा बोला सर. माझे फादर डिफेन्स मध्ये आहेत आणि ओपन कॅटेगरी आहे, तर ह्या वर्षी त्यांचं इन्कम सर्टिफिकेट सॉरी 8 लाखाच्या आत निघते, पण पुढच्या वर्षी ते वाढू शकतं, तर मग स्कीम फक्त म्हणजे नाही का ईबीसी फक्त फर्स्ट इयरलाच भेटेल का? होत तसं बरोबर तुम्ही म्हणता ते, पण काही वेळेस कन्सिडर्ड राहिलेत आधीच्या काही केसेस मध्ये, ऍडमिशनच्या वेळेस जो स्टेटस आहे ना तो राहिलेला आहे तसाच. पण तुम्ही म्हणता तसं त्या काही मुलांना क्वेरी आल्या होत्या आमच्याकडे पण तशा, की नंतर इन्कम ऑर्डर त्यांना ते दिलं नव्हतं. मला फक्त तो एक जी आर बघायला लागेल बघतो, त्यांनी सांगितलं की जे ऍडमिशनच्या वेळेस जो काही स्टेटस असतो तो मे बी ते 4 वर्ष धरतात. आम्ही ते व्हेरीफाय करू, वी विल गेट बॅक टू यू विथ दिस आन्सर. ठीक आहे, थँक्यू सर. अथर्व सूर्यवंशी, हॅलो. हा बोला. हा सर, मी आता सीबीएसई बोर्ड मध्ये होतो आता 12th साठी, आणि मी ऍक्च्युली सगळ्या सब्जेक्ट मध्ये पास आहे चांगल्या मार्क्सने, फक्त मॅथ्स मध्ये थोडे कमी होते, मग मी त्याच्यासाठी इम्प्रुव्हमेंट एक्झाम देतोय. बर,
तर मग त्याचा मला ऍडमिशनच्या वेळेस काही प्रॉब्लेम नाही होणार ना, कारण त्याचं एक वेगळं. आता जर तुमचं ते इम्प्रूव्हमेंटचा रिझल्ट जर या प्रोसेसच्या आत आला तर यू कॅन कम इन द राऊंड. ओके. आणि हा बोला. त्याचा रिझल्ट आय गेस ऑगस्ट मध्येच लागेल. मग आता मग तेच म्हटलं की जर प्रोसेसच्या आत आलं तर त्यांनी हो म्हटलेलं, नाही आलं तर मग नथिंग कॅन बी डन इन दॅट केस. मीन्स 12 चा जो आधीचा रिझल्ट आहे तो पण युज नाही करता येणार का? तो करू शकता ना, पण त्याच्यात तुम्ही जर क्वालिफाईड नसाल. हे बघा, सांगितलं सगळ्या पहिलं की पीसीएम मॅथ्स मध्ये फेल तर नाहीये ना? नाही नाही, मी क्वालिफाय झालोय पहिल्या ह्याच्यात, पण फक्त मला थोडे म्हणजे 57% येत आहे मला पीसीएम मध्ये. ह्या प्रोसेस मध्ये काही होणार नाहीये. ओके, मग चालेल. तुमची एलिजिबिलिटी वेगळी आणि सीईटीच्या ह्याच्यात जर काही चेंज असेल तर तो मॅटर होऊ शकतो सीईटीच्या स्कोर मध्ये. बरोबर ना? मेरिट लिस्ट ठरली तुमची, दिस आर ओनली फॉर द एलिजिबिलिटी, याचा काही फरक पडणार नाही तुम्हाला. ओके सर. ओके, थँक्यू. हो हो, बारावीचे पीसीएम हे फक्त क्वालिफाईंग मार्क्स, एलिजिबिलिटी. ओके, सीईटी मध्ये तुम्हाला वाटलं की मला काही कमी येतो, तुम्ही अप्लाय केलं आणि काही चेंज झाले तर मग ते स्टेट मेरिट लिस्ट तुमचा क्रमांक चेंज होऊ शकतो, त्याचा बेनिफिट मिळू शकतो तुम्हाला. ओके सर, चालेल, थँक्यू. किरण कुमार बनकर. हॅलो सर. सर, मला दोन प्रश्न असे विचारायचे होते. जर आपण फर्स्ट इयरला पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि सेकंड इयरला ते जर ऑटोनॉमस झालं तर ते कॉलेज आपल्याला कोणती डिग्री देईल? बीटेक देईल की ऍडमिशनच्या वेळेची डिग्री असतील तीच? ओके ओके, हा, थँक्यू सर. दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही आता सांगितलं की ऍडमिशनच्या वेळेला जर आपण 5 लाखाच्या आत उत्पन्न असेल आणि जर सेकंड इयरला किंवा थर्ड इयरला ते जर वाढलं तर सगळी फी घेतली जाते किंवा काय, त्याबद्दल थोडीशी माहिती हवी. नाही, मी तुम्हाला सांगितलं की काही केसमध्ये क्वेरी काढल्या होत्या की इन्कम वाढल्यानंतर, काही केसमध्ये म्हणजे मला जे स्वतःला माहिती होतं त्या ऍडमिशनच्या जो स्टेटस होता त्यांनी 4 वर्ष त्याचा लाभ दिला होता. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे मी फक्त परत एकदा व्हेरीफाय करतो की यावेळेस काय नोटिफिकेशन आणि विल गेट बॅक. मलाही थोडीशी काय झालं ते नोटिफिकेशन इतकं होतं की जो काही स्टेटस तुमचा फर्स्ट इयर ऍडमिशनला असेल दॅट विल कंटिन्यू ग्रो. ओके ओके सर, बेनिफिट दिला त्यांना. पण काही वेळेस त्यांनी अडवलेत काही मुलांचे. अच्छा अच्छा, ओके ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. कृष्णा पवार. गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून सर, मला तुम्ही पीडब्ल्यूडी बद्दल सांगाल का? त्याच्यामध्ये 3% जागा अवेलेबल आहेत. प्रत्येक कॉलेजला किती सीट्स असतील? ओव्हरऑल त्याचं काय माहिती का, तो जो हे अलॉटमेंट त्याची डिटेल्स प्रोसेस हँडबुक मध्ये नाहीये, पण ते ओव्हरऑल दिलं जातात, ते बघून देतात. प्रत्येक कॉलेजला 3% नाही. ओके, अँड असा इन्कम सगळ्या सीट्स वरती. ओके सर, अजून एक प्रश्न आहे की माझ्याकडे ओबीसीचा व्हॅलिडिटी पण आहे आणि कास्ट सर्टिफिकेट पण आहे, तर पण इन्कम इन्कम जास्त आहे, अबव 8 लाख आहे. मग नाही एलिजिबल होणार तुम्हाला, बेनिफिट नाही मिळणार. ओके सर. आणि पीडब्ल्यूडी साठी कोणते कॉलेजेस काय असतात असं काही नसतं का? असं काही नसतं, काही नसतं, ते अलॉट होतात त्यांच्या ह्याच्याप्रमाणे अलॉट होतात. त्यांची रँकिंग पण मेरिट नुसार असते का? कॉलेज टाकणार ना त्यापर्यंत अलॉट होऊ शकतो तुम्हाला, चान्सेस असतात. पीडब्ल्यूडी जो आहे ना फिजिकली हँडिकॅपचा, तो ओव्हरऑल असतो. ओके, म्हणजे कमी मेरिट वाल्यांना पण लागू शकतो का? लागू शकतो, मिळू शकतो, मिळू शकतो. चांगलं कॉलेज, चांगलं कॉलेज पण मिळू शकतो. कमी मुलं तशी असतात ना, आणि 3% त्यामुळे ओव्हरऑल ह्याच्यावर 3% भरतात बहुतेक. थँक यू सर. दिलीप रमावत. हा हॅलो. माझं इन्कम 8 लाखाच्या वर आहे. हॅलो, काही प्रश्न आहे सर आपला? साक्षी मोरे. Thank you.
मला इन्स्ट्रुमेशन ब्रांच घ्यायची. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला सर. मला इन्स्ट्रुमेशन इन्स्ट्रुमेशन ब्रांच घ्यायची आहे, बट मग इन्स्ट्रुमेशन ब्रांच आमच्याकडे बोलतात की मुलींसाठी नसतं, तसं काही आहे का? आणि त्या इन्स्ट्रुमेशन ब्रांच साठी दुसऱ्या सेक्टर मध्ये काही ऑपॉर्च्युनिटी आहे? इन्स्ट्रुमेशन ब्रांच मध्ये खूप मुली आहेत आमच्याकडे आणि सगळ्या चांगल्या जॉब त्यांना मिळतात. त्याच्यामध्ये कसं इन्स्ट्रुमेंटेशन ब्रांच घेतली की तुम्ही कोर मध्ये जाऊ शकता किंवा आयटी सेक्टर मध्ये जाऊ शकता किंवा बायोमेडिकल मध्ये जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही जर कधी वेळ असेल तर पुण्यात येऊन जावा आणि माहिती अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे देऊ शकतो. हा सर, माझी 12th इथं अहमदनगर महाराष्ट्रामध्ये झाली आहे आणि डोमेसाईल सर्टिफिकेट पण आहे महाराष्ट्राचं, पण माझी 12th अदर कंट्री मध्ये झाली. बर. हा 10th अदर कंट्री मध्ये झाली आहे. तर मग कॅन्डिडेटचर टाईप कोणता असेल? नाही, तुम्हाला मग तुम्ही याच्यात पीआयओ किंवा ओसीआय मध्ये याल. तुमच्या ह्याच्यात बघा लागेल तुमची कॅटेगरी काय त्यांनी केली ती. नाही नाही, म्हणजे माझं 10th अदर कंट्री मध्ये आणि 12th इथं झाली आणि डोमेसाईल पण आहे माझ्याकडे, तर मग तरी पण तेच येईन का? मग कॅन्डिडेटचर ए किंवा बी मध्ये कोणतं येईल? नाही, आता जर तुमच्याकडे 11वी आणि 12वी इथलं तुमचं महाराष्ट्रातलं. हो, 11वी 12वी इथले. आई वडील महाराष्ट्रातले. हो. मग तुम जन्म कुठे झाला? जन्म कुठे झालेला आहे? महाराष्ट्रातच. हा, महाराष्ट्रात झालाय. मग काही प्रॉब्लेम नाही. सर कोणतं टाईप येईल? ए टाईप मध्ये येऊ शकतो. हो सर, चालेल. थँक्यू. किरण कुमार बनकर. किशोर पिसे. हा सर. हॅलो. हा बोला सर. हा सर, फीचा 5 लाखाच्या आत जर आत या वर्षी असेल आणि पुढच्या वर्षी जर 5 लाखाच्या पुढे उत्पन्न जर गेलं तर आपल्याला 8 लाखांचं लिमिट आहे. हा सॉरी, 8 लाख 8 लाखाच्या आत जर असेल आणि 2 वर्षाने समजा 8 लाखाच्या पुढे गेले तर मागची फी भरावी लागते की काय? मागाशी मी तुम्हाला तेच सांगितलं की त्यांनी ज्या वेळेस ऍडमिशनच्या वेळेस जे काही तुमचं स्टेटस असेल त्या मुलांना तो लाभ दिलेला आहे काही वेळेस, आणि काही वेळेस काही केसेस त्यांनी ज्यांचं इन्कम वाढलेलं आहे त्यांना थांबवलं. पण मी त्याची अधिक माहिती घेऊन तुम्हाला क्लिअर करतो. अशा 2-3 जणांच्या क्वेरीज आहेत. बर चालेल. ओके, थँक्यू. काही विद्यार्थ्यांनी ज्यांचा ऍडमिशनच्या जे स्टेटस होता त्या पुढे कॅरी केलं, ते पुढच्या बी पर्यंत त्यांना तो फायदा दिला. कारण काय, इन्कम लिमिट तुमचं इन्कम वाढू शकतं ना, त्यामुळे कदाचित. फक्त मी ते रेझोल्युशन प्रॉपर बघतो गव्हर्नमेंटचं आणि मग मी तुम्हाला ती सविस्तर माहिती देऊ शकतो. मी डोके सांगण्याकडे ती माहिती देईल प्रॉपर. मला वाटतं आपण बहुतेक सगळे प्रश्न घेतलेले आहेत. अजून जर काही तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर आम्ही अवेलेबल आहोत. फोन नंबर्स दिलेले आहेत याच्यावरती, वेबसाईटवरती फोन आहेत आमचे. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा जर पुण्यात आलात तर कॉलेजला अवश्य येऊन भेट द्या. तिथं आपले फॅसिलिटेशन सेंटर आहेत. तिथं अजय मते म्हणून आमचे ऍडमिन ऑफिसर आहेत. नंतर फर्स्ट इयरचे एचओडी आहेत डॉक्टर मुश्रीफ. नंतर कॉर्डिनेटर्स निगडे सर, रहेजा सर, अशी आमची पूर्ण टीम उपलब्ध असेल तुम्हाला. आणि शेवटची मी स्लाईड ठेवली इथं, वेबसाईट, प्रिन्सिपलचा मेल आय डी, फोन नंबर्स दिलेले, याच्यावरती तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता केव्हा. मी पुन्हा एकदा डोके सरांचे धन्यवाद मानतो आणि मला वाटतं आपण थांबायला हरकत नाही. डोके सर, डोके सर, ओके सर, थांबूया आपण. हॅलो. हा डोके सर. मला सर मी अनम्यूट करता का? कंक्लूड करा. अनम्यूट का? अनम्यूट केलं. सर केलं तुम्हाला. हा सर, थँक्यू सर. थँक्यू फॉर गायडन्स. मला वाटतं मीटिंग एंड केली तरी चालेल, काही अडचण नाही.
येस येस, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे आणि जर काही तुम्हाला क्वेरीज डाऊट्स असतील मी फोन नंबर दिलेले आहेत आणि तुमच्या मदतीसाठी डोके सर नेहमीप्रमाणे असतीलच तुमच्याबरोबर. डोके सर पुन्हा एकदा धन्यवाद तुमचा आणि सगळ्या जे पार्टिसिपेट झालेत आणि मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो की तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आवडीप्रमाणे कॉलेजेस आणि ब्रांचेस मिळू देत. धन्यवाद. ओके थँक्यू.